नागपूर येथे व्यक्तिमत्व विकास व सत्यशोधक समाज प्रबोधन शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. विदर्भ तेली समाज महासंघ नागपूर शंभूक संताजी डॉक्टर मेघनाथ साहेब प्रबोधन मंच व्यवस्था परिवर्तनासाठी अभियान मासिक VTSM सावित्री जालेकी यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय व्यक्तिमत्व विकास व सत्यशोधक प्रबोधन शिबिर सेवादल महाविद्यालय सक्करदरा नागपूर येथे दिनांक 28 जुलै 2019 रोजी सकाळी 10:30 ते 5 पर्यंत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी शिबिराच्या अध्यक्षस्थानी विदर्भ तेली समाज महासंघाचे अध्यक्ष माननीय संजय शेडे सर, शिबिराचे उद्घाटन माननीय रघुनाथ शेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचकावर ॲडव्होकेट पुरुषोत्तम खाटोळे, तेली समाज सामूहिक विवाह समिती नागपूर, तसेच डॉक्टर नामदेवजी हटवार नागपूर, माननीय इंद्रपाल जंजाळकर LIC OBC वेलफेअर असोसिएशन नागपूर. यावेळी शिबिराचे प्रास्ताविक माननीय सुरेशजी वंजारे यांनी सूत्रसंचालन, माननीय वंदना वनकर मॅडम तसेच पाहुण्यांचा परिचय माननीय संजय नरखेडकर तर आभार संजय सोनटक यांनी केले. व्यवस्था परिवर्तनासाठी तेली समाजाने सुद्धा संघटित व्हावे असे शिबिराचे मार्गदर्शक राष्ट्रीय प्रबोधनकार माननीय अरविंद माळीसर यांनी मार्गदर्शन केले. व्यक्तिमत्व विकास आणि सत्यशोधक प्रबोधनाला आपण सुरुवात करीत आहोत. प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी मी काही सूचना आपल्याला करू इच्छितो. या सूचनेचं अनुपालन लक्षात घेऊन आपण प्रबोधनाचा शुद्ध लाभ घ्याल अशी अपेक्षा आहे. मित्र, आपल्या लोकांना भाषण ऐकण्याच्या सवयी आहेत, परंतु आज आपण इथं प्रबोधन ऐकणार आहात. सांगण्याचं तात्पर्य हे की भाषण आणि प्रबोधन यामध्ये थोडा फरक असतो. भाषण हे चौकांवर नेत्यांद्वारा साधारणतः केल्या जाते आणि त्यांचा उद्देश असतो त्यांचा जे विचार आहे, एखाद्या विचाराचा माहोल किंवा वातावरण निर्माण करणे. परंतु प्रबोधनाचा असं काही माहोल निर्माण करण्याचा उद्देश नसून मनुष्याचं दुःख, त्याच्या वेदना, उपाय, अडथळे, त्यांचे शत्रू आणि मित्र कोण आहेत हे त्याची जाणीव करून या आपल्या मनुष्य नावाच्या प्राण्याला आपल्या जीवनामध्ये अधिकाधिक सुख, आनंद आणि शांती कशी मिळवता येईल, आणि हे तो मिळवत असतानाच या निसर्गात दडलेल्या अंतिम सत्यम शिवम सुंदरम पर्यंत मनुष्य कसा पोहोचू शकेल हे ज्ञान देण्याचा हा प्रयास, त्याला प्रबोधन असं म्हटलेलं आहे. मित्र, हे प्रवचन सुद्धा नाही. सामान्य लोकांना प्रवचन आवडतात, पण प्रवचन आणि प्रबोधन याच्यात मोठा फरक आहे. प्रवचन हे प्रस्थापित लोक आपल्या प्रचलित व्यवस्थेला आहे तशी एका पिढीपासून दुसऱ्या पिढीला हस्तांतरित करण्यासाठी 12 महिने धर्म अध्यात्म सत्संगाचे बॅनर लावून बुवा बाबा महाराज मा दिदी बनून गोड गोड बोलून युक्तिवाद करून दंतकथेच्या नावाने ते आपला विचार एका पिढीपासून दुसऱ्या पिढीला ट्रान्सफर करतात विदाउट एनी चेंज. परंतु प्रबोधनाचं तसं नाही. प्रबोधन म्हणजे प्रयोग सिद्ध आणि प्रमाणित ज्ञान जे मनुष्य त्याच्या समाज आणि राष्ट्रासाठी उत्तरोत्तर विकसित करण्यासाठी आवश्यक आहे. असं प्रयोग सिद्ध आणि प्रमाणित ज्ञान देऊन एक विज्ञानवादी, समतावादी, मानवतावादी मनुष्य निर्माण करून या मनुष्य मनुष्याला जोडून एक सुंदर समाज आणि या समाजात समाजाला जोडून एक कल्याणकारी राष्ट्राची निर्मिती आपण कशी करू शकू यासाठी हे प्रबोधन असते. आपण हे प्रबोधन ऐकण्यासाठी इथं आला, आपलं सर्वांचं स्वागत आहे. परंतु माझी मित्र विनंती आहे की आपण नुसतं शरीराने माझ्याकडून बसून जमणार नाही. आपण शरीराने कितीही बसाल, पण आपलं मन जर बाहेर भटकत असेल, जसं दरवाजाला कुलूप लावल्यानंतर घर जागेवरच राहते पण त्या घराचा आनंद लोक घेऊ शकत नाही, तसं डोक्याला कुलूप लावून बसाल तर माझ्या बोलण्याचा आणि आपल्या बसण्याचा काही अर्थ उरणार नाही, आपली शक्ती वाया जाईल. म्हणून माझी विनंती आहे की आपण आपलं मन आणि शरीर साथ घेऊन बसा, ताकि मी जे काही सांगणार आहोत त्यावर विचार, चिंतन करण्याची शक्ती आपल्यामध्ये येईल. मित्र, मी फक्त आपल्याला विचार करण्यासाठी बोलत आहोत, विश्वास ठेवण्यासाठी मी अजिबात बोलत नाही. कारण हजारो वर्षापासून आपले लोक विश्वास ठेवत आले, कोणी काही सांगितलं आणि आपल्या सोबत हजारो वर्षापासून विश्वासघात होत गेला. कारण विश्वास हे विश्वासघाताची पहिली पायरी आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विचार करा, कारण निसर्गाने आपल्याला जी बुद्धी दिलेली आहे ते विश्वास ठेवण्यासाठी नाही तर विचार करून सत्याचा शोध घेण्यासाठी आहे की आपल्या फायद्याचं आणि नुकसानीचं काय. आज आपण विचार करा एवढी मी अपील करतो. मित्र, आपल्या मनामध्ये जे काही प्रश्न निर्माण होतील, कारण आपण जन्मापासून काही ना काही शिकत असतो, कथा, कहाण्या, स्कूल, कॉलेजमध्ये, रेडिओ, आज पुन्हा काही आपल्या प्रबोधनातून ज्ञान मिळेल आणि मग जुन्या आणि नव्या ज्ञानाचा संगम होऊन आपल्या मनात काही प्रश्न निर्माण होतील, तो स्वभाव असतो, होईल. पण मध्यंतरी मला काही ना विचारता आपले प्रश्न बाजूला टिकून ठेवा,
विचारायचा प्रश्न असेल सामाजिक आर्थिक धार्मिक आध्यात्मिक आपण त्याला शेवटी विचारात घेऊ. त्या प्रश्नाला लटकून न राहता पहिले ओपन माइंडने तुम्ही तुमचं जे काही माइंड मध्ये आहे ते बाजूला ठेवा आणि ओपन माइंडने फक्त ऐकून घ्या एवढी माझी अपील आहे. आणि महत्वाचं म्हणजे हे इथे एक अनालिसिस आहे, एक टीका टिप्पणी करण्यासाठी क्रिटिसाइज करण्यासाठी हे शिबिर नाही. तर इथे शुद्ध अनालिसिस इथे देणार आहे ताकी आपल्यामध्ये एक चेतना निर्माण व्हावी, जाणीव निर्माण व्हावी. आज जे आपण लोक जीवन जगत आहोत यापेक्षा सुंदर जीवन आपल्याला कसं जगता येईल. आज जो आपल्या पुढे समाज आणि देश आहे आपण मरते वेळी या समाज आणि देशाला अजून चांगल्या स्थितीत आपण आणू शकतो का? मनुष्य समाजाचा घटक आणि देशाचा नागरिक म्हणून आपण काही करू शकू का? ही भावना ही चेतना ही जाणीव आपल्यात निर्माण व्हावी हा शुद्ध हेतू या प्रबोधनाचा आहे. कोणावर टीका करणे महत्वाचं नाही. परंतु इथे अनालिसिस यासाठी की या देशात जे सोपाल हजारो वर्षापासून जे लोक आमच्यावर थोपवले आहेत आम्हाला सांगण्यात आलं ग्रेट मॅन्स म्हणून त्यांनी कोणती कामं केली, त्यांच्या कार्याचा उद्देश काय होता, त्यांनी केलेल्या कार्यामुळे कोणाचा फायदा झाला कोणाचं नुकसान झालं हे सांगण्यासाठी हे अनालिसिस आहे, टीका टिप्पणीसाठी नाही. या हेतून आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. मित्र शेवटी आपण कोणी आपसात बोलणार नाही कारण काही लोक दुसऱ्याला ऐकू देत नाही स्वतः ऐकत नाही. आपण आपसात बोलणार नाही शक्यतो उठून जाणार नाही एवढी मी अपेक्षा आणि अपील करतो. आणि आपले मोबाईल सायलेंट करा, रिंग वाजू देऊ नका का की कोणाचं अट्रॅक्शन डायव्हर्ट होणार नाही एवढी मी अपेक्षा करतो. आणि मी आपल्या प्रबोधनाला सुरुवात करतो. मित्र प्रत्येकाला वाटते की आपण सुखी व्हावं, दुःख भोगावं असं कोणालाही वाटत नाही. या पृथ्वीच्या पाठीवर मनुष्य प्राणी निर्माण झाला कसा झाला या भानगडीत आपण पडणार नाही. तो डार्विनचा सिद्धांत आहे, तो डिटेल एवढं सांगायला एका शिबिरात जमत नाही. या पृथ्वीच्या पाठीवर मनुष्य निर्माण झाला तेव्हापासून तो आपल्या सुखासाठी झटपडतो आहे. इतिहासामध्ये आम्हाला असं सांगण्यात आलं स्कूल कॉलेजमध्ये की हजारो वर्षापूर्वी रानटी अवस्थेत मनुष्य हा जनावरासारखा एकटा एकटा भटकत होता आपल्या गरजांसाठी. मध्यंतरी तो हिंसक पाण्यापासून संरक्षणासाठी समूहाच्या रूपाने टोळ्यांच्या रूपाने भटकत राहिला आपल्या गरजांसाठी आवश्यकसाठी. आणि आज आधुनिक युगामध्ये आपला हा मनुष्य संघटनांच्या माध्यमातून भटकत आहे. आणि लोकशाहीचा फायदा घेऊन या देशातल्या काही लोकांनी मानव विकासाच्या नावाखाली हजारो संघटना निर्माण करून ठेवल्या आपल्या पुढे. लोक कन्फ्यूज आहेत, सामाजिक संघटना आहेत, धार्मिक संघटना, राजनीतिक संघटना, ट्रेड युनियन्स, सहकार क्षेत्र या साऱ्या संघटनांचे लोक कार्यकर्ते रात्रंदिवस आपापल्या संघटनांचा प्रचार करतात की मनुष्याला न्याय मिळाला पाहिजे, भागीदारी मिळाली पाहिजे, बराबरी मिळाली पाहिजे. एवढंच नाही तर शांती आणि विश्वशांती निर्माण व्हावी यासाठी धार्मिक संघटना रात्रंदिवस आपले प्रवचनाचे प्रोग्राम राबवत असतात. परंतु दुःख आहे मित्र एवढ्या साऱ्या संघटना रात्रंदिवस कार्यरत असूनही मनुष्य मात्र सुखी झाल्याचं लक्षण दिसत नाही. जेव्हा आपण आपल्या अवतीभोवती पाहतो आज मनुष्य प्राणी दुःखी आहे. विशेष करून ते लोक दुःखी आहेत जे लोक श्रम करतात, ज्यांच्या श्रमातून धन निर्माण होते आणि ज्यांच्या धनाला जमा करून या देशाचा कारभार चालतो ते लोक सर्वात जास्त दुःखी आहेत. ज्यांच्या सामाजिक ज्यांच्या सामान्य गरजा अन्न वस्त्र निवारा भौतिक गरजा पूर्ण होऊ शकल्या नाही ते दारिद्र्यामुळे भौतिक दुःखी आहेत. आणि जे थोडेसे लोक जे तुम्ही माझ्या पुढे बसलेले आहात जे थोडेसे लोक जे भौतिक दुःखातून बाहेर आले दारिद्र्यातून बाहेर आले ते मानसिक आणि आत्मिक दृष्टीने दुःखी आहे. दुःखी ते आहे फक्त त्यांच्या दुःखाचा प्रकार बदलला, वर्ग बदलला. आणि म्हणून असं काय कारण आहे की भारतामधले लोक सुखी होऊ शकले नाही. आणि म्हणून सामाजिक दृष्टिकोन त्यांना सायंटिफिक माइंड असं म्हटलं आहे. या देशामध्ये आपल्याला ज्ञान खूप देण्यात येते रात्रंदिवस कथा कहाण्यातून धर्मशास्त्रातून, पण जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे विज्ञान भी आपण स्वीकारून राहिलो केवळ भौतिक सुखासाठी पण वैज्ञानिक दृष्टिकोन मात्र आपल्याला अजिबात देण्यात येत नाही. आणि त्याचा परिणाम आहे या देशात सर्व असूनही मनुष्य सुखी होऊ शकला. तर काय आहे वैज्ञानिक दृष्टिकोन आपण सुरुवात करू. सामान्य गोष्ट काही खूप क्लिष्ट नाही, काही प्रयोग करायची गरज नाही. तर ज्या या देशात जगामध्ये जे महान मानसशास्त्र शास्त्रज्ञ समाजशास्त्रज्ञ निर्माण झाले त्यांनी मनुष्याच्या सुखा विकासासाठी काही चांगल्या गोष्टी सांगितल्या ज्या आपल्या देशातील संस्कृतीकारांनी
जे धर्म संस्कृतीचे ठेकेदार स्वतःला म्हणतात त्यांनी आपल्यापर्यंत ते विचार येऊ दिलेले नाही. ज्ञान त्यांनी खूप सांगितलं, पण त्या तो वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे? तर त्यांनी सांगितलं का ज्या मनुष्याला तुम्ही सुखी करायला निघालात हा मनुष्य भाषण देऊन भाषण ऐकून कधी सुखी होत नाही. हा मनुष्य भाषण देऊन भाषण ऐकून सुखी होत नाही, तो टाळ्या वाजवतो, धोबळे झटकून घरी निघून जातो, समाज तिथच्या तिथेच राहते, नेते लोक मजा करतात. हा मनुष्य त्यांनी सांगितलं का प्रवचन ऐकूनही कधी सुखी होत नाही, त्याला प्रवचनामध्ये तिथल्या चांगल्या नीतीच्या कथा ऐकून खूप चांगलं वाटते, तो डोलतो, पण ते नियमित विज्ञान आहे. असं असायला पाहिजे, तसं असायला पाहिजे, पण जोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये आज काय आहे आणि ते कशामुळे आहे, कॉज अँड इफेक्ट हे तो कळत नाही, त्याला ते काही उपयोगाचं नाही. जसं बिमार माणसाला जर बिमारीतून मुक्त करायचं तर पहिले त्याला औषध द्यावं लागते आणि मग त्याला रोग मुक्त झाल्यावर सुदृढ होण्यासाठी टॉनिक. पण एखाद्या बिमार माणसाला जर औषध न देता डायरेक्ट टॉनिक दिलं तर तो परमनंट बिमार राहतो किंवा मरतो. जसं वनस्पती शास्त्र काय सांगते की झाडाला पहिले पाणी आणि मग फर्टिलायझर खात, पण याला जर उलट केलं, एखाद्या झाडाला जर पाणी न देता घमीलभर खात टाकलं ते कितीही चांगलं असेल तरी ते झाड जळते. तसंच ह्युमन बिईंग मनुष्य प्राण्याचा, कारण मनुष्य सुद्धा बीजापासून निर्माण झालेला आहे आणि नेमकं या देशामध्ये हेच उलट होणार आहे. तर मित्र त्यांनी सांगितलं मग काय केलं पाहिजे, तो भाषण देऊन तत्वज्ञान ऐकून सुखी होत नाही, काय केलं पाहिजे, सुखी तर व्हायचं आहे, करायचं आहे लोकांना. त्यांनी सांगितलं का हा या पहिले आम्हाला माहीत करावं लागेल का या मनुष्याच्या गरजा काय, गरजा त्याही पहिले हा मनुष्य बनला कसा, कारण गरजा बदलत राहतात. एक गरज मनुष्याची भागली की उद्या दुसरी निर्माण. मनुष्य मरून जातो पण त्याच्या गरजा कधी संपत नाही. आणि म्हणून सायंटिस्टने सांगितलं का मनुष्य हा बनला कसा, त्याच्या भावना त्याच्या श्रद्धा जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत त्याला सुखी करता येणार नाही. कारण काय, तर भावना आणि श्रद्धेनुसार मनुष्याच्या गरजा विकसित होत असतात. तर मित्र त्यांनी सांगितलं का हा मनुष्य बनला कसा, तर मनुष्य हा दोन तत्वाचा बनलेला आहे, माइंड अँड मॅटर. मनुष्य हा दोन तत्वाचा बनला आहे, एक त्याला मन आहे, बोर्डात दिसणार नाही लांबच्या माणसाला, पण मी जे बोलतो त्याच्याकडे जास्त कॉन्सन्ट्रेट करा. हा मनुष्य दोन तत्वाचा बनला आहे, एक आहे त्याला मन म्हणजे माइंड आणि दुसरा आहे शरीर मॅटर. मनुष्याचे डिफिनेशन काय, माइंड मन. जनावराला मन नाही म्हणून जनावर हजारो वर्षापूर्वी खुट्याला बांधत होतं ते आजही खुट्याला बांधत आहे, पण हजारो वर्षापूर्वी जनावरासारखाच निर्माण झालेला मनुष्य बाय नेचर माइंडच्या भरोशा तो गुफेतून झोपडीत आला, झोपडीतून कौलाच्या घरात आज बहुमजली इमारतीमध्ये राहतो आणि ज्यांची बुद्धी विकसित झाली ते पक्ष्यासारखे आकाशात उडून राहिले, तुम्ही जपानचे व्हिडिओ पाहत असाल, परंतु ज्यांचा माइंड विकसित झाला नाही ते अजूनही ढोरासारखे कष्ट करतात, जनावरासारखे जगतात. प्रश्न माइंडचा आहे. शरीर सर्वाजवळ आहे, एक भिकाऱ्याजवळ बी शरीर आहे, पण तो स्वतःच पोट भरायला दुसऱ्याला भीक मागतो, पण एक उद्योगपती आपल्या माइंड उपयोग करून हजारो माणसाला रोजगार देऊन त्याचं कुटुंब पाळू शकतो. फरक फक्त माइंडचा आहे मित्र. म्हणून मनुष्याची डेफिनेशन आहे ज्याला मन आहे आणि शरीर. आणि मग या मनुष्याला जर खरोखर सुखी करायचं असेल म्हणून त्याच्या मनाचा आणि शरीराचा आपल्याला म्हणजे विचार करणं जरुरी आहे. विचार काय, विचार करायचा, तर हे मनुष्याचं माइंड काय आहे. मग मनुष्याचं माइंड जे आहे ते मनुष्य जन्मतःच माइंड घेऊन पैदा होत नाही, आईच्या पोटातून तो बुद्धी घेऊन जन्माला येतो, माइंड घेऊन येत नाही. मग माइंड काय आहे, तर बुद्धी म्हणजे ब्रेन, आणि या बुद्धीमध्ये जे ज्ञान फिडिंग होते जे भी असे चुकीचं असं बरोबर असो काय चांगलं असो, ब्रेन प्लस नॉलेज इज इक्वल टू माइंड. बुद्धी ही खाली कॅसेट आहे. जसं कॅसेटमध्ये काय केव करायचं, तर जो कॅसेट बनवतो ते ठरवत नाही, जो दुकानामध्ये विकतो तोही ठरवत नाही, तर ठरवते कोण, जो खरेदी करून आपल्या घरी घेऊन जातो आणि जे टेपिंग झालं तेच वाचते. तसंच या माइंडमध्ये जे ज्ञान मिळते तेच श्रद्धा आणि भावनेच्या रूपाने झिरपत राहते. जसं मडक्यामध्ये जे आपण टाकतो
जे टाकलं ते झिरक, ते पाणी टाकलं तर पाणी, दूध टाकलं तर दूध, आणि किचड जर टाकलं तर दुर्गंधी. तर ह्युमन माइंड हे मडक्यासारखं आहे, ते तुमच्यावर आहे की तुम्ही त्याच्यात काय टाकता. तर हे मनुष्याचं मन काय, तर सायंटिस्टने सांगितलं का या मनामध्ये विचार येतात. विचार कुठून येतात? कोणाच्याही मनामध्ये विचार येतात, काय तो शिकला असो की नसो. जसे आकाशात ढग येतात आणि जातात, तसे विचार येतात आणि जातात. प्रवाह चालू राहते, तुम्ही त्याला रोखू शकत नाही. कुठून येतात हे विचार? सायंटिस्टने सांगितलं का ज्या वातावरणामध्ये आम्ही जगतो, एन्व्हायरमेंट, सोशल, जे आम्ही रोज रोज पाहतो, जे आम्ही ऐकतो, जे आम्ही वाचतो, तेच विचार मनुष्याच्या मनामध्ये येतात आणि तेच त्याच्या स्वप्नामध्ये येत असतात. जे तो पाहत नाही, ऐकत नाही, ते कधी तुमच्या स्वप्नात येत नाही. जसं आज अमेरिका रशियामध्ये काय होऊन राहिलं, कधी तुमच्या स्वप्नात येत नाही. तुम्ही शिकलेले असूनही काय येत नाही, कारण ते तुमचं वातावरण नाही. आणि म्हणून सायंटिस्टने सांगितलं का विचार करणे, प्लीज अंडरलाईन, विचार करणे हा मनुष्याचा नैसर्गिक गुण आहे. पण तो कोणता विचार करतो हे नैसर्गिक नाही, तो वातावरणाचा गुण आहे. आणि म्हणून जगामध्ये अनेक विचाराचे लोक निर्माण झालेले आहेत. अनेक विचाराचे लोक जगातच नाही तर आपल्या मोहल्ल्यामध्ये, आपल्या घरामध्ये अलग अलग विचाराचे लोक असतात. म्हणून महात्मा फुले म्हणतात की या सर्व विचारामध्ये मनुष्याच्या विकासासाठी, माणसाला सुखी करण्यासाठी सर्वात चांगले विचार कोणते, त्याचा शोध घेणे म्हणजे सत्यशोधक. मित्र, आज हे सत्यशोधक प्रबोधन आहे. आपल्याला विचार करायचा मी म्हणतो, म्हणून तुम्ही मला माझा अजिबात आग्रह नाही, तुमचे विचार स्वातंत्र्य आहे. तर या मनुष्याच्या माइंडमध्ये जे विचार येतात, ज्याला महात्मा फुल्यांनी ज्ञान म्हटलेलं आहे, नॉलेज और इन्फॉर्मेशन. नॉलेज अलग चीज आहे, इन्फॉर्मेशन अलग चीज आहे. इन्फॉर्मेशन फक्त मनुष्य फक्त आज इन्फॉर्मेशन घेऊन राहिला, भारतातला नॉलेज घेत नाही. नॉलेजचा अर्थ आहे टू नो, जाणो. ओ तो मानतो पण जाणत नाही. असो, तर या विचाराला जे विचार येतात त्याला त्यांनी साध्या भाषेत ज्ञान म्हटलेलं आहे. आणि मग त्यांनी सांगितलं का हे ज्ञान जेवढं चांगलं तुमच्या माइंडमध्ये टेपिंग फिडिंग होईल, तेवढं तुम्ही शरीरातून चांगलं काम करून घ्या. कारण शरीर आपोआप काहीच करत नाही. शरीर एक मशीन आहे. जशी मशीन किती चांगली असेल, कोणत्याही कंपनीची असेल, कितीही कॉस्टली असेल, जोपर्यंत ऑपरेटर बटन दाबत नाही मशीन काम नाही करत. तसंच मनुष्याचं मन हे ऑपरेटर आहे, शरीर हे मशीन आहे. सांगण्याचं तात्पर्य हे की आज भारतीय मनुष्य फक्त शरीरावर जगत आहे, जनावरासारखा मनाचा वापर करत. शरीरासाठी आम्ही सर्व रात्रंदिवस मेहनत करतो, काम करतो, पैसा कमावतो. कशासाठी? चांगला शरीर ढाकासाठी, कपडे लत्ते, चांगलं घर पाहिजे, गाडी घोडा चांगली, हे खाण्यापिणं, साडी माडी आणि गाडी. तर या शरीरासाठी आम्ही करतो, पण जे मन, शब्दाकडे लक्ष द्या, जे माइंड या शरीराला नाचवते, आधीच जिथे त्या माइंडचा अभ्यास भारतीय लोक अजिबात करत नाही. आणि म्हणून काही लोक दारिद्र्यामुळे दुःखी आहे, आणि जे दारिद्र्यातून उभं राहिले ते मानसिक दृष्टीने दुःखी आहे. आपण आपल्या मुद्द्यावर येऊ की मनुष्याला जर खरोखर सुखी करायचं असेल तर त्याच्या मनाला आणि शरीराला सुखी करावं लागेल. मनाला सुखी करायला ज्ञान पाहिजे, मनात माइंडच्या विकासाला. आणि शरीराला सुखी करायला काय पाहिजे? त्याच्या मूलभूत गरजा कमसे कम अन्न, वस्त्र, निवारा. चैनीच्या नाही, चैनीच्या चैनीमुळं मनुष्य सुखी नाही होत, तो दुःखा दुसऱ्या वर्गात जाते दुःखाच्या, पण ते गेल्यावर समजते. तर त्याला पाहिजे थोडस धन, रिक्वायर. नीड अँड डिझायर याच्यात फरक आहे. नीड म्हणजे जे जरुरी आहे, अँड डिझायर तर कधी संपत नाही. ऐक नाही, मनुष्य डिझायरवर जगला तो कधी सुखी होत नाही. नीड मध्ये जगला तर तो मनुष्य सॅटिस्फॅक्शनवर सुखी जीवन जगू शकतो. असो, हा तुमचा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे. तर या मनुष्याला ज्ञान आणि धन या दोन साधन आहे, साध्य नाही, साधन. साध्य काय आहे मग? कशासाठी आपण जीवन जगतो? तर जीवनामध्ये साध्य आहे, जीवनात सुख पाहिजे. कशासाठी सर्व करतो आपण? सुख, आनंद आणि शांती हा जगण्याचा उद्देश आहे, ऑब्जेक्ट. आणि त्यासाठी ज्ञान आणि धन हे साधन आहे. पण जर तुम्ही या साधनाला साध्य मानलं तर तुमची फजिती होईल. तुमच्या जीवनात भलाई भौतिक सुख मिळेल, पण आनंद आणि शांती मिळणार नाही. कारण सुखाचा संबंध शरीराशी आहे, आनंदाचा संबंध माइंडशी आहे, आणि शांतीचा संबंध तुमच्या हृदयाशी म्हणजे आत्म्याशी आहे, जो स्वतः तुम्हाला कधी दिसत नाही. तर सुख, आनंद, शांती, आणि यासाठी ह्या ज्ञान आणि धन हे साधन. समजा एक आहे आणि एक नाही, तुम्ही अजिबात सुखी होणार नाही. ह्या दोन गोष्टी त्याला मिळत नाही किंवा तो मिळू शकत नाही, मग त्याला प्रवचनकार त्याला दैवकर्मामध्ये फसून मोकळे होतात, पिछा छुडा.
परंतु साईंनी सांगितलं का मनात काहीच नाही, एक तर सुखी व्हायचं आहे तर हे मिळवा लागेल, नाही तर दुःख भोगा लागेल. पुन्हा सांगितलं येत आहे आणि येत नाही, अजिबात सुखी होणार नाही. समजा तुमच्याजवळ धन खूप आहे, आता तर नाही आहे म्हणून प्रॉब्लेम आहे, पण समजा गणिताच्या भाषेत तुमच्याजवळ ठेवायला जागा नाही एवढं धन असेल, पण जर ज्ञान नसेल तर तुम्ही अजिबात सुखी होणार नाही. का? कारण जर ज्ञान धन असेल आणि ज्ञान नसेल तर काय होईल, मनुष्य आपल्या धनाचा उपयोग आपल्या सुखासाठी न करता दुःखासाठी करेल. पैसा राहत नाही तो खर्च करेल. जसं आज तुम्ही सिव्हिल टीव्हीचे सिरियल पाहता, सिनेमे, त्याच्यामध्ये काय होत, सर्व गाडी घोडा बंगलेवाले लोक बनवतात सिरियल, पण त्याच्यामध्ये काय होते, त्या एखाद्या लोक त्या कुटुंबातले आपल्या धनाचा उपयोग आपल्या स्वतःच्या सुखासाठी न करता तो दुसऱ्याला दुःख द्यायला खर्च करतो, साऱ्या कुटुंबाला वेठीस धरतो एखादा विकृत माणूस. आणि तेच पाहून लोक आपल्या कुटुंबामध्ये अस्तित्व का होऊन राहिले, घराघरातल्या शांत्या का भंग झाल्या, कारण जसं पाहायचे मनुष्य अनुकरणीय प्राणी डायरेक्ट इंडा असो. तर मित्र समजा एक असेल आणि एक नसेल, आपण आता उलट केलं की समजा तुमच्याजवळ ज्ञान खूप आहे पण धन बिलकुल नाही, अजिबात सुखी होणार नाही. कारण तुम्ही कितीही ज्ञानी असाल, विद्वान असाल, पण जर धन नसेल तर निर्धन मनुष्य आपला विकास करू शकत नाही, दारिद्र्यामध्ये आपला विकास करू. तर दोन्ही गोष्टी इक्वली इम्पॉर्टंट झाल्या. आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल की ज्याच्याजवळ ज्ञान आहे तो धन निर्माण करतो, हे तत्वज्ञान ऐकायला खूप चांगलं वाटतं, की ज्याच्याजवळ ज्ञान आहे तो धन निर्माण करते, त्याच्यासाठीच तर आपण मुलांना लाखो रुपये खर्च करून शाळेत पाठवतो, हा काही ज्ञान घेईल तर पुढे कमाई करेल, हे तत्वज्ञान ऐकायला खूप, पण वास्तव नाही. जर मनुष्याला संधीच मिळाली नाही, संधी, झाडाचं बीज जसं सायंटिस्टने सांगितलं का, झाडाचं बीज कितीही चांगलं असेल पण ते हातावर घेऊन हिंडल्याने त्याचं झाड होत नाही, ते सडून जाईल. त्याला इन्व्हायरमेंट पाहिजे, जमीन, सूर्यप्रकाश, पाणी, कंपाऊंड बकऱ्या खाल्ल्या नाही तेव्हा कुठं ते सुंदर झाड बनेल. तसंच मनुष्य कितीही ज्ञानी असेल पण त्याला संधी जर मिळाली नाही तर तो काही निर्माण करणार नाही. मग संधी कोण देते? संधी मायबाप देत नाही. तुम्हाला वाटत असेल मायबाप फक्त झाडाला पाणी टाकण्याचं काम करते, पण झाडाला जसं ओढून वाढवता येत नाही तसं मार, कारण मनुष्य हा नुसता आपल्या कुटुंबापुरता नाही तर तो समाज आणि देशामध्ये राहतो. कुटुंब त्याचा एक छोटासा भाग आहे, रोपट. तर संधी काय चीज आहे, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना जेव्हा लेक्चर देतो तेव्हा त्यांना विचारतो, परंतु ते हसतमुख राहतात, मजाकी राहतात. त्यांना विचारलं का बाबा तुमच्या जीवनामध्ये तुझा काय उद्देश आहे, तो एक हसून उत्तर देते, मुझे एक अच्छी नौकरी चाहिए और बाद में एक अच्छी छोकरी चाहिए. उत्तर बरोबर आहे, एक अच्छी नौकरी और एक अच्छी छोकरी, पण ह्या दोन्ही गोष्टी त्याला मायबाप देऊ शकत नाही. मग त्याला अच्छी नौकरी पाहिजे तर नौकरी देणारं सरकार निर्माण करावं लागेल, म्हणजे तुमचा संबंध देशाशी आला. आणि जर त्याला अच्छी छोकरी पाहिजे तर त्याला समाज, एक हेल्दी समाज पाहिजे, ताकि समाजामध्ये चांगले मुलं मुलं निर्माण होईल. आणि मनुष्य म्हणून काय म्हटलाय की जनावर एकटा राहू शकते. जनावर, मनुष्याला सामाजिक प्राणी का म्हणतात, कारण जनावर एकटा राहू शकते खुटाला बंधून, पण मनुष्य एकटा राहू शकत नाही. तो जन्माला एकटा येतो आणि मरतानाही एकटाच जातो, पण जन्मापासून मरेपर्यंत मधातल्या पिरियडमध्ये तो कधीच एकटा राहू शकत नाही. आणि म्हणून त्याला सामाजिक प्राणी म्हटलाय, आणि म्हणून त्याला स्वतःसाठी जगा लागेल, स्वतःसाठी म्हणजे कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी जगा लागेल, आणि ज्या देशामध्ये आपण राहतो त्या देशासाठी जगावं लागेल. म्हणूनच त्याला सामाजिक प्राणी असं म्हटलेलं आहे, कारण त्याला माइंड आहे जे मनुष्य सोडून इतर प्राण्याला नाही. तर मित्र, ज्ञान आणि धन एक असेल एक नसेल, आता सायंटिस्टने उलट बोललो, पहिले एक असेल एक नसेल, आता म्हणते नाही दोन्ही नुसतं असून सुखी होणार नाही. जसं मकान बनवण्यासाठी रेती पाहिजे, विटा पाहिजे, सिमेंट पाहिजे, पण नुसते ट्रकाने ढीगचे ढीग आणून टाकले तर मकान बनत नाही, त्याला कन्स्ट्रक्शन करावं लागते. तसंच तुमच्याजवळ ज्ञान आहे, धन आहे, म्हणून तुम्ही सुखी होईल याची गॅरंटी नाही, म्हणून त्याला कॅनलाइज केलं पाहिजे. काय कॅनलाइज? सायंटिस्टने दुसरा फॉर्म्युला दिला, साऊंड माइंड इन साऊंड बॉडी. साऊंड माइंड इन साऊंड बॉडी म्हणजे तुमच्याजवळ धन आहे म्हणून तुम्ही काही खाल्लं तर सुखीवान असं नाही. सायंटिस्ट काय म्हणतात, जेवढं चांगलं अन्न आपण खाऊ तेवढं चांगलं शरीर, आणि जेवढं चांगलं ज्ञान तेवढं चांगलं तुमचं मन. आणि ज्याचं जर चांगलं शरीर आणि चांगलं मन आहे तो मनुष्य पूर्ण सुखी असतो. आता चांगलं अन्न म्हणजे काय, तर चांगलं म्हणजे काही महागाचं साफसुथरं असं काही नाही. चांगलंचा अर्थ आहे सायंटिफिक भाषेत, या शरीराला जे जरुरी आहे आवश्यक. पण होते काय,
या शरीराला जे पाहिजे ते आम्ही खात नाही आणि जे नाही पाहिजे ते ठुसू ठुसू खातो, फुकटच भेटलं तर होल लावतो आणि मग पश्चाताप करतो, बाहेर निघतो, नाही का? तर मित्र, खाण्याचे प्रकार असतात ते लोकांना समजते, पण प्रवृत्तीवर जगतो मनुष्य दुसऱ्याचं पाहून. काही लोकांची पोटाची भूक कमी राहायची आणि डोळ्याची जास्त राहायची दिसल्याबरोबर, कोणी खाते तर त्याला मलाही खाल्लं पाहिजे असं वाटतं. तर खाण्याचे प्रकार असतात. जसं आपण तत्वज्ञान ऐकतो की खायला पाहिजे स्वास्थ्यासाठी, ऐकायला खूप चांगलं वाटते, स्वास्थ्य किले खाणं. खाण्याचे प्रकार असतात, स्वास्थ्य किले खाणं. डॉक्टर सांगते असं खायचं तसं खायचं, पण आपण ऐकतो पण खालो नाही करत. दुसरा खवय्या येते मग टी व्हीमध्ये, दुसरा ते कोणतं कसं बनवायचं, मग स्वाद. तर मनुष्य स्वास्थ्यासाठी खात नाही तर स्वादसाठी खात, दुसरा खाणं स्वाद. ठीक आहे, मी सायंटिस्टने सांगितलं स्वादसाठी खाणं काही वाईट नाही, तुम्हाला काही कच्चर उकडलं का असं नाही म्हटलं बिमार माणसाला खा. पण काही लोकांची प्रवृत्ती अशी आहे का त्यांना स्वाद मध्ये मजा नाही येऊ राहिली, तो तिसरं अन्न खाते, नशा. नशा शास्त्रामध्ये नशा, मग नशा शास्त्र दर्शनामध्ये काय म्हणते विज्ञानी की पदार्थ जर सरळ खाल्ला निसर्ग निर्मित तर तुमच्या शरीरात ऊर्जा पैदा होते, एनर्जी. कच्चं जरी खाल्लं तरी, पण त्याच पदार्थाला जर तुम्ही सडवून खाल्लं तर त्याची दारू बनते, फर्मेंटेशन. जसं गहू, ऊस, द्राक्ष सरळ खाल्ले तर तुम्हाला एनर्जी, कारण निसर्गात थोडी ताकद आहे की गवत खाऊनही आपण जगू शकतो, कारण बैल जे गाडे ओढते ते गवत खाऊन थकतात. तुम्हाला रोटी खायची काही खाल्लंच पाहिजे काही जरूर नाही असो, परंतु त्याला जर सडवलं तर दारू त्याचीच बनते, सडल्या गव्हाची, ऊसाची वगैरे, अंगुरकी पेटी आहे की नाही. तर पण जेव्हा तुम्ही सडलेली वस्तू खाता तेव्हा तुमचं माइंड अँड मॅटर हे व्हायब्रेशन होते साथसाथ कॉपरेट करत नाही, कॉपरेशन डिलिंक होते, आणि म्हणून तुम्ही पाहिला असाल का दारू पिण्यावाला माणूस चीफ मिनिस्टर बनून जातो, आहे की नाही. त्याच्या घरी खायची सोय नाही, पण त्याचे डायलॉग पहा, त्याचे हे का, कारण त्याचं माइंड आणि शरीर एकमेकाला कॉपरेट करून बोलत नाही. मित्र, तुम्हाला काय खायचं स्वातंत्र्य, आणि मग नशा करूनही जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये शांती म्हणा किंवा त्याची म्हणजे इच्छाशक्ती राहत नाही, म्हणतो चौथं अन्न खाते, मरण्यासाठी जहर. लोकांना समजते याच्यासाठी काही डिग्र्या घ्यायची जरूरत नाही, सर्वांना समजते काय खायला पाहिजे, सर्वांना समजते, पण लोकांना सवय झालेली आहे नशेमध्ये जगायची, आहे की नाही. मित्र, मी तुम्हाला काय खायला पाहिजे हे सांगण्यासाठी इथे आलेलो नाही. माझा उद्देश आहे की जेवढं चांगलं अन्न आपण खाऊ तेवढं चांगलं शरीर बनेल, तसंच जेवढं चांगलं ज्ञान तुम्हाला मिळेल तेवढं तुमचं माइंड बनेल. मग चांगलं ज्ञान म्हणजे काय, सामान्यत लोकांना ज्ञान म्हणजे काय हेच माहीत नाही, मग त्याच्यात चांगलं शोधणं हा अजून. मित्र, ज्ञान म्हणजे काही तुम्हाला लिहिता वाचता येईल, चार डिग्र्या घेतल्या पुस्तक वाचलं म्हणून ज्ञानी आहे असं नाही. ज्ञानचा अर्थ काय, ज्ञान शब्द कुठून निर्माण झाला, इंग्रजी टू नो, के एन ओ डब्ल्यू, नो मतलब जानो, नो से नॉलेज हो गया, ज्ञान मतलब जो जान लिया. मान लिया कोई ज्ञान नहीं है, मानने के लिए कोई अक्ल नहीं लगती, जानने के लिए खोज करनी पड़ती है, प्रयोग करना पड़ता है, चलना पड़ता है. तो ज्ञान मग काय जानाच, महात्मा फुलेंनी सांगितलं काय जानाच, सत्य काय आणि असत्य काय, सत्य काय आणि असत्य काय. काय जाण्याचं आपल्या जीवनामध्ये, हित काय आपल्याला, हित काय उपयोगाचं आणि काय हित आणि अहित. हित अहित म्हणजे स्वार्थ नाही, हे टेम्पररी आहे, कोणाची टोपी घातली तर आपलं भलं होईल, कोणाच्या खिशातून काळाचं. हित अहित म्हणजे टेम्पररी नाही, हित अहित म्हणजे परमनंट उपाय, की काय केलं तर आपल्या जीवनात सुख मिळेल आणि काय केलं तर आपल्याला दुःख भोगावं लागेल, तुम्हालाच नाही तुमच्या येणाऱ्या पिढीला, कारण एका मनुष्याने केलेली गलती हे दुसऱ्या पिढीला भोगावं लागते, आणि एका मनुष्याने सुधार केला तर त्याच्या सात पिढ्या सुधारत जाते. म्हणून हित अहितला आध्यात्मिक दृष्टीने तुम्ही पाहा. त्यानंतर ज्ञान म्हणजे ज्याला मनुष्य म्हणून आपले कर्तव्य काय आहे आणि अधिकार काय आहे. नुसते अधिकार नाही, काही लोक आपल्या अधिकारासाठी रस्त्यावर येतात पण कर्तव्य करत नाही. एखादा माणूस कर्तव्य करतो, पण कर्तव्य आणि अधिकार हे रेल्वेच्या लाईन सारखे साथ साथ आहे, जसे एका रोडावर लाईन नाही चालत, पॅरलल असते. ही साथ कर्तव्य करो, ही साथ अधिकार, पण बिना कर्तव्य केला. म्हणून बाबासाहेब म्हणतात मागणे से भीक मिळते, अधिकार नाही मिळतात. तर काही लोकांना भिकेवर जगायची सवय असते, तर पैसा तर भिकारीही कमावतात, वेश्याही कमावतात, पण सन्मान नाही मिळू शकत असो. तर कर्तव्य आणि हे जे समजते त्याला ज्ञान म्हटलेलं आहे.
आणि हे जर तुमच्याजवळ असेल तर ज्ञान, मग हे ज्ञान तुम्ही युनिव्हर्सिटीत जाऊन मिळू शकता किंवा आमच्या संत महात्म्याने पशु पक्षामध्ये निसर्गामध्ये करून याच्यासाठी काही गरज पशु जसे आमचे महापुरुष कोणी युनिव्हर्सिटीत नाही गेले परंतु त्याने निसर्गाचं अवलोकन करून सत्य ज्ञान शोधलाय. गाडगेबाबापर्यंतचा उदाहरण आहे. गाडगेबाबा निरीक्षक असूनही ते विद्वान होते पण आज पीएचडी झालेले लोक त्यांचे हेड डॅमेज झालेले आहेत. तर मित्र हो, हे ज्ञान मनुष्याला कसं मिळेल मग? कारण जेव्हा मनुष्य जन्माला येतो तेव्हा त्याला काहीच माहीत नाही राहत, तो झिरो राहतो, न्यूट्रल. काय मानाचं काय नाही मानाचं, काय देव आहे का नाही आहे तर कोणता, त्याला धर्म कार्य म्हणते काय कार्य म्हणते काहीच माहीत नाही राहत, तो न्यूट्रल राहत. ते दिसलं पाहिजे असं करा, काय लावल्याने काय. तर सायंटिस्टने सांगितलं की मनुष्याच्या ज्ञानाची सुरुवात कशी होते, कारण जीवनामध्ये पहिले जो येतो तो मातीसारखा राहतो आणि मातीचं काय बनवायचं ते माती ठरवत नाही, तो कुंभार ठरवतो, मडक बनवती गंगात. तसं या मनुष्याच्या माइंडमध्ये काय टाकायचं तर एक निशाणी दिलेली आहे सायंटिस्ट लोकांनी की ज्ञानाची सुरुवात कशी होते. सर्वात पहिले विचार, कल्पना, त्याला म्हटलाय काल्पनिक ज्ञान. सुरुवात झाली पण हे खरं ज्ञान नाही, कारण कल्पना कोणत्याही येतात चांगल्या वाईट वायात विकृत कल्पना मनुष्याच्या मनात येतात म्हणून त्याला निकृष्ट ज्ञान असं म्हटलेलं आहे. मग याच्यापेक्षा चांगलं कोणतं? याच्यापेक्षा दुसरं ज्ञान आहे प्रत्यक्ष ज्ञान. प्रत्यक्ष म्हणजे जे तुम्ही डोळ्यांनी पाहलं, कानानं ऐकलं, कारण कल्पनेमध्ये काही पाहत नाही काही ऐकत नाही नुसतं बघायला कल्पना. तर हे त्याच्यापेक्षा बरं आहे प्रत्यक्ष ज्ञान, कमसे कम तुम्ही डोळ्याने पाहलं. पण सायंटिस्ट सांगतात हेही खरं नाही, कारण तुम्ही चुकीचं पाहू शकता चुकीचं ऐकू शकता. म्हणून जे पाहिलं ते बरोबर आहे किंवा नाही त्याला सिद्ध करावं लागते, प्रमाणित करावं लागते, त्याला म्हटलं आहे तिसरं ज्ञान, प्रमाणित ज्ञान. यालाच वैज्ञानिक ज्ञान म्हटलं आहे, यालाच सायंटिफिक नॉलेज म्हटलं आहे, प्रमाणित ज्ञान. आणि मग या तीन पायऱ्यावर चढल्यानंतर चौथ्या ज्ञानाला सुरुवात होते. ते ज्ञान जे तुम्ही प्रमाणित भी केलं तरी पण ते तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण करण्यासाठी, आपल्या समाज आणि देशाच्या विकासासाठी उपयोगाचं आहे की नुकसानीत आहे त्याचं लॉजिक, त्याचा तर्क मनुष्याला येते, त्याला म्हटलं आहे तार्किक ज्ञान. तार्किक ज्ञान, अनुभव ज्ञान, दर्शनशास्त्र तार्किक ज्ञान. आणि या तार्किक ज्ञानाला सायंटिस्टने तिसरा डोळा म्हटला आहे, थर्ड आय. थर्ड आय कोण म्हटला आहे? कारण याच्यामध्ये एवढी ताकद आहे की दोन डोळ्याने तुम्ही फक्त पुढचं पाहू शकता, दोन डोळ्याने. पण ज्याला तर्काचा तिसरा डोळा प्राप्त झाला तो डोळे बंद करून भूत आणि भविष्याचं चिंतन करू शकतो, तो संशोधन करू शकतो, हजार वर्षापूर्वीच असं काय किंवा नंतर लॉजिक करू शकतो आणि तो जो करतो ते सायंटिस्ट निर्माण होतात. भारताचं दुर्दैव काय आहे? भारतात सायंटिस्ट का निर्माण होत नाही? कारण भारतामध्ये जन्मापासून मरेपर्यंत भारतीय लोकाला पहिल्या पायरीवरचं काल्पनिक ज्ञान शिकवण्यात येते. कथा, कहाण्या, रेडिओ, टेलिव्हिजन मध्ये तार्किक ज्ञान शिकवलं जात नाही, काल्पनिक ज्ञान शिकवलं जात. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शरीराला जशी अन्नाची जरूरत आहे तशी बुद्धीला ज्ञानाची जरूरत आहे. शरीराला जशी अन्नाची जरूरत आहे तशी बुद्धीला ज्ञानाची. आणि हे साथसाथ मिळालं तर तो माणूस होईल. पण नुसतं खाऊन खाऊन शरीर वाढलं आणि बुद्धी जर नाही वाढली तर तो बैलासारखा मोठा जरूर होईल. पण बैलाच्या नाकात जशी यसन टचून त्याला कंट्रोल केला जाईल तसे धूर्त लोक तुम्हाला कंट्रोल करेल. म्हणून बाबासाहेबांनी ब्राह्मणांच्या या धर्मग्रंथावर याला ऑब्जेक्शन घेतलं. इकडच्या लोकांना तर त्यांनी ते उदाहरण दिलं, शिक्षण घेतलं. पण पार्लिमेंटमध्ये, इंग्लंडच्या पार्लिमेंटमध्ये तर बाबासाहेब काय म्हणतात, इंडियन्स हॅव प्रोड्यूस सो मेनी लर्नेड पीपल बट नॉट अ सिंगल इंटेलेक्चुअल अँड ओनली अन इंटेलेक्चुअल कॅन बी ए रोल कॅन बी ए. की भारतामध्ये फक्त ब्राह्मणांनी पोंगा पंडित पैदा केलेले आहेत, जानो मानव आले त्याला जाणू दिलं नाही. आणि भारत जो ज्या देशामध्ये इंटेलेक्चुअल लोक निर्माण होत नाहीत तो देश दारिद्र्यातून मुक्त होऊ शकत नाही. भारत दरिद्र असण्याचं कारण काय? भारतात सर्व आहे सडून राहिलं पण इथले जे निर्माते आहे निर्माण करते आहे तेच उपाशी आहे. आणि जे निर्माणच करत नाही नॉन टेक्निकल, जे टेक्निकल लोक आहे जे निर्माण करतात ते भुके नंगे आहेत. आणि जे काही निर्माण न करतात त्यांच्या श्रमाला विकत घेतात ते मालामाल झालेले आहे. कारण इथली अर्थव्यवस्था हे डुप्लिकेट अर्थव्यवस्था आहे त्यांनी केलेलं आहे. मित्र हो, आपण आपल्या मुद्द्यावर येऊ. तुम्हाला तुम्ही कोणत्या पायरीवर आहे ज्ञानाचे हे तुम्हाला डिसाईड करायचं आहे. मी अजून दुसऱ्या मुद्द्यावर येईल ज्ञानावर, कारण
शिक्षण क्रांती ही सर्वात मोठी क्रांती आहे आणि आज आपलं शिबिर कॉलेजमध्ये आहे. जर या विचाराचा विद्यार्थी तुम्ही घडवला तर हे सर्वात मोठं पुण्याचं काम आहे, धार्मिक काम आहे. मी दुसऱ्या महात्मा फुल्यांच्या याच्यावर शिकणार मी नंतर येणार. तर मित्र आपण पुढे जाऊ कारण शिबिराची स्क्रिप्ट वाचणं जरुरी आहे. तर आपण आपल्या मुद्द्यावर आलो की मनुष्याला सुखी करायला मन आणि शरीर, त्यामुळे त्याला ज्ञान आणि धन पाहिजे, इथपर्यंत आपण आलो होतो. आता प्रश्न असा आहे की ह्या दोन गोष्टी मग प्रत्येकाला सुखी व्हायचं आहे चांगल्या मार्गाने, गलत मार्गाने सुखी व्हावं असं कोणालाही वाटत नाही. कारण मनुष्य आईच्या पोटातून चोर म्हणून जन्म घेत नाही, मनुष्य अपराधी म्हणून कधी जन्माला येत नाही, तो ईश्वराचं प्रतिरूप निरागस बालक जन्माला येतो. किती सुंदर असतात जेव्हा लहान मुलं असतात. पण जेव्हा त्याला चांगल्या मार्गाने सुखी होता येत नाही किंवा होऊ दिल्या जात नाही, तेव्हा तो वाम मार्गाचा गलत मार्गाचा उपयोग करतो. आणि सायंटिस्टने म्हटलं की गलत मार्गाने तुम्ही धन पैदा करू शकता, दुसऱ्याला मूर्ख बनून दुसऱ्याला लुटून जे आज चालू आहे. पण ज्ञान प्राप्त करताय, ज्ञान हे वारसाला सुद्धा, धन वारसाला मिळते जन्मताच मुलगा लखपती होऊन जातो, पण ज्ञान वारसाने मिळत नाही. हे ज्याचं त्याला मिळवावं लागते, इट इज अक्वायर्ड अँड देन डिस्कवर्ड. पहिले अक्वायर्ड करावं लागते मग डिस्कवर्ड करावं लागतं. मग हे चांगल्या मार्गाने आपला मुद्दा आहे शिबिराचा, चांगल्या मार्गाने हे कसे मिळेल, प्रत्येकाला सुखी व्हायचा. सायंटिस्टची गोष्ट सांगण्यापूर्वी मी भारतीय संस्कृती घराची गोष्ट सांगतो, जी ऐकायला चांगली वाटते पण फसवी आहे. ते प्रवचनामध्ये सांगतात की कष्टकरी मनुष्य उपाशी मरत नाही आणि आमच्या लोकांना ढोरासारखं बैलासारखं कामाला लावलं. कष्टकरी मनुष्य उपाशी मरत नाही ऐकायला चांगलं वाटते पण तो सुखी नाही झाला. कारण सुखी होण्यासाठी जे ज्ञान आणि धन पाहिजे ते त्याच्यावर गेलंच नाही. मग सायंटिस्टनं प्रश्न केला तर उपाशी तर जनावरही मरत नाही. प्रश्न तुमच्या जगण्याचा नाही, तुम्ही किती दिवस जगले याला अर्थ नाही, अर्थ आहे तुम्ही कसे जगत आहे. इट इज नॉट इम्पॉर्टंट हाऊ लॉंग यू आर लिव्हिंग, इट इज इम्पॉर्टंट इन व्हिच कंडिशन यू आर लिव्हिंग. आणि सायंटिस्टने सांगितलं की ज्ञान आणि धन हे कष्ट करायजवळ कधी जात नाही, ते कोणाजवळ जाते, सत्ता. याचा अर्थ कष्ट करू नका असं म्हणजे त्यांनी म्हटलं नाही, कष्ट हे केलेच पाहिजे. कष्ट न करता जगणे हे सामाजिक पाप आहे, पृथ्वीवर बोज आहे. जे लोक कष्ट करत नाही त्याला जगण्याचा अधिकार नाही. पण कशासाठी कष्ट करायचे, सुखी होण्यासाठी. आजच्यापेक्षा उद्या आमच्यापेक्षा आमच्या मुलांनी समाजाने सुखी व्हावं. पण आंधळ दळते आणि कुत्र पीठ खाते. तुम्ही जळून राहिले पण ते पीठ जर तुमच्या पदरात पडत नसेल तर त्या दळण्याला अर्थ नाही. याचा अर्थ असाही नाही की तुम्ही जळू नका, पीठच बनणार नाही. पण ते दळलेलं पीठ तुमच्या पदरात कसं पडेल यासाठी आम्हाला ज्ञानाचा तर्कशास्त्राचा तिसरा डोळा उघडावा लागेल. आणि सायंटिस्ट म्हणतात की ज्ञान आणि धन हे कष्ट करायजवळ कधी जात नाही, ते कोणाजवळ जाते, सत्ता ज्याच्याजवळ असते, सत्ता. काही लोकांना राजनीतीची मोठी एलर्जी आहे, राजनीतीच्या गोष्टी नको करायला, कारण त्याचं अज्ञान आहे, त्याला काही खेळ. तर सत्ता त्याने मग त्यांनी अर्थशास्त्राने सत्तेला मदत का आणलं, कारण सत्तामध्ये दोन शक्ती आहे, पॉवर. पहिली शक्ती सत्ता हा वाटण्याचा अधिकारी आहे, डिस्ट्रीब्युटिंग अथॉरिटी, वाटण्याचा अधिकार. ही सत्ता ठरवते, प्लीज लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे, ही सत्ता ठरवते की हे ज्ञान आणि धन जे आवश्यक आहे ते कोणाला वाटायचं, किती वाटायचं, केव्हा वाटायचं, वाटायचं की नाही वाटायचं, कोण ठरवते, सत्ता. सत्तेमध्ये दुसरी मोठी शक्ती आहे, तुमचं मूल्य ठरवतं. म्हणजे तुम्ही जे श्रम करता त्याला किती मूल्य द्यायचं ते तुमचे मायबाप ठरवत नाही. मूल्य आपला शेतकरी शेतामध्ये जे उत्पादन करतो त्याला किती भाव द्यायचा तो स्वतः ठरवत नाही, तो सत्ता ठरवतो. तुम्ही जे नोकरी करता कारखान्यामध्ये सिमेंट लोखंड उचलता तुम्हाला किती पगार द्यायचा हे तुमचे मायबाप ठरवत नाही, ती सत्ता ठरवते. याचा परिणाम काय झाला, पाजन इफेक्ट. सायंटिस्टने सांगितलं का हे दुनिया तुमच्या इच्छेनं किंवा कुणा ईश्वराच्या कृपेने नाही झालं, प्रत्येक गोष्टीला एक कारण असतात आणि त्याचे चांगले वाईट परिणाम असतात. याचे परिणाम काय झाले, का ज्या व्यक्तीने ज्या लोकांनी ही सत्ता आपल्या जवळ ठेवली वाटण्याचा अधिकार, त्यांनी आपल्या लोकाला ज्ञान आणि धनाने मालामाल करून टाकला. त्यांनी इतकं धन प्राप्त केलं की भारतात ठेवायला जागा नाही, ते विदेशामध्ये लपवून राहिले, जे आज तुम्ही पाहून राहिले तमाशा, ब्लॅक मनी वगैरे. त्यांच्या मुलाबाळाने एवढं ज्ञान प्राप्त केलं का ते विदेशामध्ये व्यापार आणि व्यवहार करून राहिले. परंतु जो समाज या सत्तेच्या दूर फेकल्या गेला त्यांना जमा करायला तर नाहीच, पण किमान आनंदाने जगण्यासाठी जेवढं ज्ञान त्यांना पाहिजे, आनंदाने जगण्यासाठी खूप जास्त जरूरत नाही, थोडस ज्ञान, पण जेवढं पाहिजे तेवढंही त्याच्याजवळ पोहोचलेलं नाही. आणि मग आता सत्ता इम्पॉर्टंट झाली,
कारण महात्मा फुले म्हणतात की ज्ञान आणि ध्यान हे प्रत्यक्ष जरूरत आहे, पण ते मिळवण्यासाठी सत्ता ही अप्रत्यक्ष पण त्याही पेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे, नाही तर तुमची अवस्था तुका म्हणे हेला आणि पाणी वाहता वाहता जसं बैल ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये तुमची अवस्था बैलासाठी, जसं बैलानं शेतात कितीही काम केलं तरी तो कधी शेताचा मालक होत नाही, आणि तो कितीही प्रामाणिक असेल तरी त्याला मालक काही किचन मध्ये आपल्या बरोबर जेवायला मिळत नाही, त्याला खुट्याला गवतच आणि ते वाढलं सडलं बाजूला हिरवं गवत राहते पण तो हिरवंही खाऊ शकत नाही, त्याच्यासाठी खुटा उपडा लागते म्हणजे विद्रोह। जोपर्यंत तुम्ही विद्रोह करणार नाही, तुकाराम महाराजांनी विद्रोह सांगितला, जोपर्यंत तुम्ही विद्रोह करणार नाही व्यवस्थेशी तुम्हाला वाळलं सडलं गवत खा लागेल, जबकि तुमच्या शेजारीच हिरवं गवत आहे, तसं देशात सर्व आहे, सडून राहिलं पण तुम्हाला ते खाऊ देत नाही कारण तुम्ही व्यवस्थेचे बैल बनून जगत आहे। एवढंच आहे का तुम्ही त्यांचे डायरेक्ट चमचे बनले तर तुमच्या खांद्यावर झूल टाकते कोळ्यातल्या बैलासारखी, आणि जे दूर आहे ते गल्लीतल्या बैलासारखे राहतात, बाकी एवढं काही पडत नाही। तर मित्र म्हणून महात्मा फुलेंनी सांगितलं याला क्रम आहे। आता हे तीन गोष्टी जीवनावश्यक झाल्या, पण पहिले कोणती? कोणी म्हणे ज्ञान पाहिजे, कोणी म्हणे धन पाहिजे, कोणी म्हणे सत्ता पाहिजे, तर तीनही, पण याचा क्रम चुकला तर पुन्हा फजिती, जसं निशाणीची एक पायरी सोडून दुसरी चढले तर तोंड फुटते, एक एक पायरी चढा लागेल, ही क्रमवार महात्मा फुलेंनी ही शिडी बनवून दिली। ही शिडी कुणा जगातल्या अर्थशास्त्रज्ञांनी मानसशास्त्र धर्मपुरुषांनी दिली, महात्मा फुलेंनी एक शिडी दिली आणि ती एक सूत्रामध्ये विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र कसले, एवढे मित्र आतापर्यंत बोललो त्या एका सूत्रासाठी मला एवढं बोलावं लागलं। तर महात्मा फुलेंनी सांगितलं, कारण डायरेक्ट सूत्र सांगितलं तर लोकांना पाठ आहे, जसे देवाच्या आरत्या पाठ राहायचे पण त्याचा अर्थ काही समजत नाही, ब्राह्मण लग्नामध्ये मंत्र म्हणते पण ते मंत्र तुम्हाला खड्ड्यात टाकणाऱ्याचीही माहीत नाही, उलट त्याने दक्षिणा देऊन बोलावता, ज्याला लाथ मारून हाकलायला पाहिजे त्याच्या पाया पडता। तर मित्र महात्मा फुलेंनी सांगितलं का जीवनामध्ये सुख आनंद आणि शांती स्थापण्यासाठी तुम्हाला या शिडीवर चढावं लागेल। सर्वात वरची पायरी आहे ज्ञान, दुसरी आहे सत्ता आणि तिसरा आहे धन। आता चढायचं आहे खालून जमिनीवरून, पण महात्मा फुलेंनी वरून शिडी सांगितली का? कारण आम्हाला लटकून राहायची सवय आहे, आम्ही स्वप्न पाहतो स्लॅबवर जायचं, शिडीची पायरी सोडत नाही। विज्ञान काय सांगते? शिडीची पायरी सोडली नाही तर तुम्ही स्लॅबवर कधी जाणार नाही, स्लॅबवर जात आहे तर पायरी सोडा लागेल। आज सारा समाज इथं लटकून आहे, काही लखपती व्हायसाठी तर ज्याची सोय जमली ते करोडपती व्हायसाठी, जे लोक सत्यात गेले ते वर्तनाही जाऊन राहिले, ते तुम्हाला रोखण्यासाठी सत्यात गेले। म्हणजे भारताची अवस्था खाली एसटी सारखी आहे, एसटी मध्ये सर्वाला जागा भेटते पण दरवाजामध्ये तुम्हाला लटकून ठेवल्यामुळं तुम्हाला अंदर जाता येत नाही, आणि मग तुम्ही बाहेरूनच एसटीचा कलर पाहून शिवशाही हे ते करून आपल्या खुश राहतात, आभासामध्ये जगत। म्हणजे भारतात सर्व आहे, काहीच कमी नाही, सर्वांना एसटीत जागा भेटू शकते, परंतु या सत्ताधारी लोकांनी तुमचा रस्ता रोखला, ते पुढे जाऊन नाही राहिले म्हणून तुम्हाला एसटीमध्ये हातच लावून तुम्ही खुसून जाता, कळलं तर दूर। मेरे देश की धरती सोना उगले, उगले हिरे मोती खुश, पण कोण उगून राहिलं, कोण खाऊन राहिलं याचा हिशोब करायला काही तुम्ही तयार नाही। दरवर्षी 15 ऑगस्ट येते, झेंडे आलो तर आपल्याच पैशाने मिठाई खाऊ घालतात आणि दोबले झटकत घरी वापस येतात। तर मित्र आम्हाला हिशोब करणं शिकलं पाहिजे। तर ज्ञान सत्ता आणि धन या तीन गोष्टी मानव विकासासाठी या क्रमवारीनं आहे, एक सोडून दुसरी चढा तोंड फुटेल, हे चढायचं आहे पण लटकून नाही राहतं तरच तुम्ही सुख आनंद शांतीच्या स्लॅपवर जाल। जर तुम्ही लटकून राहिले तर किती ज्ञानी असाल ना किती धनी असाल काही उपयोग नाही। तर मित्र मग ह्या शिडीवर चढण्यासाठी महात्मा फुलेंनी ही शिडी दिली, त्यांनी शिक्षणापासून सुरुवात केली। आता जे नेते काय करते, तुम्हाला खाऊ पिऊ घालते की नाही, हड्डे टाकते कुत्र्यासारखे आणि मग तुम्ही मालकासाठी घुमता, तुम्ही आपला समाज आहे जसं पोसणीचा कुत्रा आपल्या भाऊबंदासाठी घुमतच नाही, तर मी तर हड्डे खाऊन राहतो त्याने बेसन तरी भेटते का, पण तो पुष्ट्या हड्ड्यावर खुश राहतो, तो मालकासाठी भुगते अंतर आणि दुःख नाही। तर असे ते नेते लोक राहतात इथे लटकून राहत। महात्मा फुलेंच्या लक्षात आलं तर लढाईची सूज नाही आणि हाती तलवार दिली तर काय होईल, एक तर तो आपलं मुंक कापून घेईल, नाही तर उठून पडेल, नाही तर शरणागती स्वीकार, ते होऊ नये म्हणून आपला शत्रू आणि मित्र, शत्रू कोण,
लढायचं कोणासोबत आणि लढायचं कसं हे तुम्ही भारताचा इतिहास जाणला पाहिजे. आणि म्हणून महात्मा फुल्यांनी जे शिक्षण पद्धतीचं हजारो वर्ष त्या शिक्षणापासून सुरुवात केली. शिक्षण म्हणजे काय, रामाभूमीची मी लिहिण्यासाठी ब्राह्मणाचे धर्मग्रंथ जे पहिले छेद सांगायचे ना, आम्ही खोपड्या खराब करत आता तुम्हीच वाचा, तुम्हीच खोपड्या खराब करा यासाठी नाही, तर सत्य असत्य आपलं हित हित माहीत करून आपला शत्रू आणि मित्राची जाणीव करून या देशामध्ये एक महान राष्ट्र निर्माण करण्यासाठी महात्मा फुल्यांनी शिक्षणापासून सुरुवात केली. आणि ही गोष्ट जेव्हा बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांच्या लक्षात आली, मग त्यांनी त्यांना गुरु मानलं. आणि या शिडीवर चढण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं स्वतःचं जीवन न जगता आपले चार मुलं त्यांनी आपल्या हातापुढे मारले. आणि या शिडीवर चढण्यासाठी भारतीय लोकाला एक हायवे बनवून दिला. महात्मा फुल्यांनी फक्त छोटासा पाच टाकला, बाबासाहेबांनी त्याला हायवे बनवून संविधानापर्यंत नेऊन दिलं. आणि पाच क्षेत्रामध्ये तुम्हाला संधी उपलब्ध केली चढण्यासाठी ताकद. तुम्हाला जे हातपाय तोडून पोलिओ जे करून ठेवला का, या शिडीवर तुम्ही चढूच नाही, या शिडीने हातच लावू दिला नाही हजारो वर्ष. या शिडीवर चढण्यासाठी बाबासाहेबांनी ताकद यावी टॉनिक आणि औषध म्हणून पाच क्षेत्रामध्ये भागीदारी निश्चित केली. कोणते आहे? शिक्षण, शासन, प्रशासन, उद्योग आणि जमीन. या पाच क्षेत्रामध्ये तुम्हाला संख्येच्या प्रमाणात भागीदारी मिळण्यासाठी व्यवस्था केली आणि आपलं सर्व आयुष्य त्यांनी दिलं. मित्रो, त्यांच्याविषयी आपण आताच नाही बोलू स्क्रिप्टनुसार. आता आपल्याला विचार करायचा आहे की स्वातंत्र्याच्या 70-72 वर्षात ज्या देशाला आम्ही स्वतंत्र भारताचा मातृभूमी मानतो, ज्या देशाला स्वतंत्र भारताचा नागरिक समजतो, आम्ही या पाच क्षेत्रामध्ये कुठे आहे याचा आम्हाला आता चिंतन करायचं कुठे. आणि हे समजण्यासाठी मग या देशात लोक कोणती किती आहे हे माहीत पाहिजे, कोणाला किती भागीदारी मिळाली आपण चेक करू. त्याही पहिले संविधान काय सांगत. आज संविधानाविषयी लोकांचे उलटे मत बनवणं सुरू आहे. संविधानाला उघडून फेकायचं आहे, काही लोक जाळून राहिले, त्याला पनिशमेंट सुद्धा होत नाही. पण नेमकं बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान बनलं कसं, तर हे आपल्याला बनवलं कसं हे आपल्याला समजून घ्या. तर मित्र, भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर आपण गुलाम होतो. गुलामाला काहीच अधिकार नसतात, गुलामाला काहीच अधिकार नसतात. बाबासाहेबांनी आपल्याला पहिली गोष्ट नागरिक बनवलं, आणि नागरिकाला अधिकारही असते आणि कर्तव्य असते. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देताना म्हटलं का, हा देश आमच्यासाठी मातृभूमी आहे. मातृभूमी, या देशाला आम्ही आपल्या आईचा दर्जा देतो. आणि उद्देश काय, तर आईला जसे सर्व मुलं समान असतात, आईला सर्व मुलं समान असतात, आई कधी मेरिट पाहत नाही. आई मेरिट पाहून कोणाला प्रेम करते का, उलट जे जास्त दुर्बल असतात त्याच्यासाठी जास्त प्रेम देत असते. तर आईला जसे सर्व मुलं समान असतात, तसा या देशामध्ये सर्वांना समान अधिकार, म्हणजे भारतीय मनुष्य नागरिक आहे ना, त्यांना समान आदर, अधिकार आणि संधीसाठी पात्र असल्या पाहिजे. हे असं काऊन लिहिलं, कारण याच्या अगोदर नव्हता म्हणून लिहावं लागलं, है की नाही. तर समान आदर, अधिकार आणि संधीसाठी पात्र आहे, मग ते स्त्री असो की पुरुष असो, कोणत्याही जातीचा असो, तो देशाचा नागरिक आहे. ही भूमी त्याची मातृभूमी आहे. आणि जसं आईला मुलं समान असतात, तसं हा देशात ठरवी म्हणून बाबासाहेबांनी संविधान तयार केलं, धर्मनिरपेक्ष संविधान. याचा अर्थ काय, की जात धर्म लिंग भेद न करता प्रत्येक व्यक्तीला सुखी करण्यासाठी या क्षेत्रात संधी उपलब्ध करून दिल्या. आणि समानता दिली. समानता म्हणजे काही घरातली समानता नाही, आईवडिलासारखी, आईवडील तर काही सरळ, पण हा देश आहे त्याच्यामुळे सर्वांना असं वाटून देता येत नाही. नाहीतर लोक खट्या बैलासारखे कामच नाही करणार, तर सर्वांना असं बाबाची इस्टेट वाटून दिली, आहे की नाही. तर म्हणून समानता म्हणजे काय, प्रत्येक व्यक्तीला इरिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट ट्रीट, प्रत्येक व्यक्तीला त्याच्या योग्यतेनुसार काम आणि त्याच्या आवश्यकतेनुसार त्याच्या श्रमाला मूल्य मिळावं, ताकी तो आपल्या लेवलवर आनंदाने जगू शकेल. काय वाईट आहे. आणि म्हणून त्या संविधानाचा जो बेस्ट फाउंडेशन आहे, पिल्लर, तो आहे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय, हा फाउंडेशन आहे. कारण या अगोदर जे संविधान होतं त्याच्यामध्ये हे नव्हतं, समानता नव्हती, स्वातंत्र्य नव्हतं, बंधुत्व नव्हतं, जातीच्या नावानं उष्ण सर्व, आणि न्याय न्याय कायदे म्हणतात ते लोकांना माहीत नव्हतं. बस कर्म ईश्वरानं आपल्याला
तो महालात राहते आणि झोपडीत राहते, ईश्वराची कृपा. पण लोकशाहीमध्ये ईश्वराच्या कृपेवर नाही, ईश्वर लोकशाहीमध्ये सर्व मनुष्य समान असतात. एक महालामध्ये दुसरा झोपडीत राहणं हे लोकशाहीला कलंक आहे, अपराध आहे. तर मित्र राजेशाहीमध्ये होत असेल, पण लोकशाहीमध्ये हे अमान्य आहे. तर बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं हे फोर पिल्लर्स आणि 395 कलम्स एवढे लिहा मोठं संविधान. एवढं मोठं संविधान का करावं लागलं, तर त्यावेळेला जी व्यवस्था होती जातीची वगैरे, ब्राह्मणी व्यवस्थेने प्रत्येकाला बिमार करून ठेवलं. कोणाला सारख्या बिमाऱ्या नाही, कोणाला दमा तर कोणाला टीबी तर कोणाला कॅन्सर, म्हणजे ओबीसीचे वेगळे रोग, एससीचे वेगळे रोग, अल्पसंख्याक वेगळे. तर या सर्व रोगग्रस्त लोकाला रोगमुक्त करून एका सामाजिक न्यायाच्या लाईनवर करण्यासाठी बाबासाहेबांना संविधान तयार करावं लागलं आणि ते त्यांनी केलं. मित्र पण आज आम्ही का पाहतो 72 वर्षात कोणाला किती मिळालं त्याचं आपण नोटिंग पाहू. जगातल्या लोकांनी या संविधानाची तारीफ केली, कारण अमेरिकेमध्ये स्वातंत्र्य आहे पण समता नाही ऑफिशियल, तरी तो देश एक नंबरवर गेला. रशियामध्ये समता आहे पण स्वातंत्र्य नाही, एक पुस्तक तुम्हाला आपल्या मार्गीन लिहिता येत नाही, तरी तो देश नंबरवर. पण भारतामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय आहे, तरी भारत एवढा वाईट स्थितीत का? कारण भारतातले लोक आपल्या देशावर आणि देशातल्या माणसावर प्रेम करत नाही. ते आपल्या धर्मासाठी किड्यासारखे मरतात, आपल्या जातीसाठी माती खातात, पण ज्या देशामध्ये ते खातात पितात खातात त्या देशावर प्रेम करत नाही. उलट त्यांना लुटण्याची होड लागली आणि त्या लुटण्यामध्ये ते स्वतःला हुशार आणि स्मार्ट समजतात. तर मित्र म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आघात केला की जगातल्या लोकांनी या संविधानाची तारीफ केली, नेल्सन मंडेला अमुक अमुक, पण भारतामध्ये एवढं सुने त्याचा परिणाम आम्ही पाहतो. कारण भारतातले लोक देशावर आणि देशातल्या माणसावर प्रेम करत नाही, आणि म्हणून इथं हा परिणाम की एका विशिष्ट जातीचे विशिष्ट वर्गाचे लोक पदावर राहतात आणि खालच्या लोकांना डिनाई करतात. अमेरिकेमध्ये नील आर्मस्ट्रॉंग, तुम्ही नाव ऐकलं असेल, 50 वर्षापूर्वी त्यांनी अमेरिकेचा झेंडा, जो माळी समाजाचा माणूस ओबीसी, अमेरिकेमध्ये माणसावर प्रेम करतात देशात, पण चंद्र आणि आपल्या देशामध्ये कुंबेला प्रधानमंत्री कोणी व्हायला, त्यांनी माणसाला प्रधानमंत्री व्हायला कोणी येत नाही, पण तिथं चांभार समाजाचा माणूस प्रेसिडेंट होतो. कारण तिथले लोक सर्व एकमेकाला हे करतात, आणि आपले लोक आपल्या जातीचा वाट नालायक चालतो, पण दुसऱ्या जातीचा त्याला नालायक चालत नाही. त्याचे विवाह करत असो की राजनीती असो, आणि ब्राह्मणी व्यवस्थेने ही व्यवस्था त्यांना मिळून निर्माण केली आहे, त्यासाठी त्याला एक नंबरवर राहत असो. तर आपण पाहू की ज्या देशाला आम्ही मातृभूमी मानतो, आम्ही 70-72 वर्ष स्वातंत्र्यामध्ये कुठे आहोत, किती भागीदारी मिळाली याचा आपण थोडासा हे बघू. तर पहिले समाज व्यवस्था आपण माहित करू. भारतीय समाज व्यवस्था आपल्या देशामध्ये छोटे छोटे बडे मोठे वर्ग आहेत, त्यांच्यामध्ये नंतर जाती आहे. जे संविधानामध्ये जे कानून बनले आहे ते काही जातीसाठी बनलेले नाही. तुम्ही आपल्या जातीला कितीही एकत्र केलं, झाडून खराटणं होत तर नाही, पण केलं तरी तुम्हाला अधिकार मिळणार नाही, तुम्हाला आपल्या कॅटेगरीत एक व्हावं लागेल. तर जसं तेली समाज आहे त्याची कॅटेगरी ओबीसी आहे, माळी आहे तो, तर तुम्हाला आपल्या कॅटेगरीत एक होऊन तुम्ही जेव्हा काही अधिकार मागाल तर काही द्यावी, पण एकटा एकटा समाज झाला तर ते देणार नाही. पण आता हे धूर्त लोक काही एका एका जातीला देण्याचा प्रकार चालू आहे, पण तो संविधानिक नाही, पण ती मुजुरी करून राहते, सत्तेची मुजुरी म्हणतात त्याला. असो तर आपल्या देशात सर्वात छोटा वर्ग जो आहे तो आहे ब्राह्मण समाज. ब्राह्मण समाज संपूर्ण लोकसंख्येच्या 3.5% परसेंटेज, या 130-136 करोड जे लोक आहेत परसेंटेज नुसार सांगतात. त्यानंतर दुसरा घटक आहे क्षत्रिय. आता हे जे नाव आहे 5.5% आहे, हे जे नाव आहे हे काही आजच्या संविधानात नाही आहे, आजच्या संविधानात त्याला काही अर्थ नाही. हे पूर्वीच्या संविधानातले नाव त्याच्यावर बोलू आपण इतिहासाच्या मागे, तिथून त्याची निर्मिती झाली. आणि आज राज्यकारभार कसा चालतो, राष्ट्रपती देशाचा मालक आहे आज, परंतु तो आपल्या मताने काहीच करत नाही. त्यांनी काय केलं पाहिजे हे सांगण्याचा अधिकार प्रधानमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळात असतो. तसं पूर्वीच्या संविधानात काय होतं, तर पूर्वीच्या संविधानात क्षत्रिय हा राजा राहायचा, पण तो आपल्या मताने काहीच करत नव्हता. यांनी कोणाला मारायचं आणि कोणाचं रक्षण करायचं हे सांगण्याचा अधिकार
ब्राह्मणाला राहतात, ब्राह्मण हा सर्वेश्वर. जसं तुम्हाला रामायणामध्ये उदाहरण आहे, केली समाजाच्या शंभूकाला त्यांनी रामाने मारलं, राम क्षत्रिय होता त्यांच्या साहित्यात, ते काय नंतर बघू. आणि आदेश कोण दिला? ब्राह्मणाने, की बा तुझ्या राज्यात घोर कलियुग येत आहे. काय कलियुग म्हणजे काय? जेव्हा क्षुद्र ज्ञान सत्ता धनात अधिकार मागते तेव्हा ते कलियुग डिक्लेअर करतात. हे सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग हे काय? जेव्हा ब्राह्मणाच्या हाती सर्व राहते तेव्हा सतयुग. क्षत्रियाने जर बंड केलं मग त्रेतायुग, बनियाने बंड केलं तो द्वापरयुग, आणि शूद्र जेव्हा बंड करतो तेव्हा घोर कलियुग. तर म्हणून आता ते कलियुग आहे त्यांच्यानुसार क्षत्रिय. त्यानंतर तिसरा घटक आहे आपल्या देशामध्ये वैश्य, बनिया, गांधीजी समाज, टाटा बिर्ला बजाज किर्लोस्कर हे 6%. त्यानंतर खाली आलो तर एक रेषा आहे, हे रेषा इंग्रजांनी दिलेली आहे सामाजिक न्यायाची रेषा. हे काय नंतर सांगितलं जेव्हा वेळ भेटत तेव्हा उशीर झाला सुद्धा. तर या रेषेच्या खाली बहुसंख्य समाज आहे, हत्तीचा समाज हा इतका मोठा आहे का लोकशाहीमध्ये हा जिकडे जाईल तिकडे सत्ता जाते. पण हा झोपलेला समाज आहे, याच्या उरावर बसून सर्व मोज करून राहिले, पण हा बैलासारखा घास करून राहिला तो म्हणजे ओबीसी. ओबीसी हा ओबीसी कोण? हे तर इंग्रजांनी नाव दिलं सेकंड इंडिया ऍक्ट मध्ये 1935 साली. कोणाला दिलं? इंग्रजांच्या काळापर्यंत हजारो वर्ष ज्याला फक्त हातबोट लावण्याची परमिशन होती, पण अधिकार काहीच नव्हते ज्ञान सत्ता धनात. त्यांची एक लिस्ट बनवली, त्याला स्पृश्य, त्याला स्पृश्य किंवा शूद्र म्हटलं होतं पाहिजे, याच्यात शूद्र म्हटलं होतं आपण, शूद्र निमित्त. ओबीसी, तेली, माळी याच्यामध्ये जाती आहे. हा सर्वात मोठा 52% हा केव्हा 1931 साली जेव्हा पाकिस्तान वेगळा वाहता होता, तेव्हा सामूहिक लोक म्हणजे जनगणना झाली तेव्हाची. आता जर वेगळी केली तर आता पाकिस्तान वेगळ्या झाल्यामुळे आता 60% त्यावर ओबीसी आहे. नुसतं तेलीमाळे कुंभीत 60% आहे, बाकीचे चिल्लर लोहार सुकार तर वेगळे झाले. असो, जनगणना मुद्दाम करत नाही, कारण त्याला सामूहिक ठेवते. एका टोपल्यात सगळे चने ठेवायचे, तगड्याने दुबलेले लाता मारायचे आणि तगड्याने खात जा. म्हणून शाहू महाराजांनी नाही सगळ्याने तगडं करायचं असेल तर प्रत्येकाला अलग अलग टोपली द्यावं लागत. रिझर्वेशन तर माझ्या ते होतं, तो विरोध होता. असो, शूद्र याच्यामध्ये 3743 जाती त्याला मंडळ आयोग बनवला होता त्यावेळेचा आहे, म्हणजे हा मेजर घटक आहे. त्यानंतर दुसरा घटक आहे शेड्यूल कास्ट. शेड्यूल कास्ट कोण? तर इंग्रजांनी एक लिस्ट बनवली 35 सेकंड इंडिया कोणाची? तर इंग्रजांच्या काळापर्यंत हजारो वर्ष त्याला गावात राहायची परमिशन नव्हती, हातबोट लावण्याची, पाण्याला स्पर्श करण्याची, मंदिरात जाण्याची, मातीच्या घरात राहण्याची, नवीन कपडे घालण्याची. अशा लोकांचा एक त्यांनी लिस्ट बनवली, त्यामध्ये जवळजवळ 1500 जाती त्यांना मिळाल्या. त्यांना जे अनटचेबल अस्पृश्य म्हणून घोषित होते त्याला, ज्यांना बहिष्कृत केलं होतं त्याला अतिशूद्र किंवा अस्पृश्य. हे आहे 100 अजून 15%. त्यानंतर तिसरा एक घटक त्यांनी सर्च केला ते म्हणजे जंगल पहाडात राहणारे लोक, पण जे बॅकवर्ड आहे, जे ज्या ज्ञान सांगतात त्याला आदिवासी म्हटलं आहे. शेड्यूल ट्राईब याच्यामध्ये जाती नाही तर जनजाती आहे, आदिवासी. याचा इतिहास आपण नंतर घेऊ. यांची संख्या 7.5%. ओबीसी 3743 जाती, एसटीमध्ये 1500 आणि याच्यामध्ये एसटीमध्ये 1028. आणि मग याच्यातून या देशामध्ये जेव्हा दुसरे लोक आले, भारताचा इतिहास आपल्याला माहीत असेल की आपल्या देशामध्ये आर्य, हून, तुर्क, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, मुघल, आदिलशहा, शेवटचे ब्रिटिश सर्वांनी येऊन इथं काही लोकांनी देशाला लुटलं, काही लोकांनी लुटून नाही का इथेच राज्यकारभार केला. आपण कुठेच गेलो नाही तरी खूप महान समजतो स्वतःने, पण ते आपण कोणाच्या उरावर बसायला कुठेच नाही गेलो, सारे येऊन आपल्या उरावर बसले तरी भारतीय संस्कृती महान आहे म्हणून बेश्रम केलं राहतो. तुमची महान आहे तुमच्या उरावर आले का रे, जरूर तुम्ही नालाय का? तर मित्र, आणि मग ज्यांनी ते जेव्हा राज्यकर्ते आले बाहेरचे, त्यांनी आपला धर्मप्रचार केला, लोकांना आवडला, लोकांनी धर्मप्रचार धर्मांतर केला, कोणी इस्लाम झाले, कोणी ख्रिस्ती झाले, काही लोकल क्रांत्या झाल्या, कोणी जैन झाला, गुरु नानकांनी लोकांना शीख बनवलं, बाबासाहेब महायानी त्यांनी बॅक टू पॅव्हिलियन भारतीय संस्कृतीचा आधार करून लोकांना बुद्धिस्ट बनवलं. कारण भारत हा बुद्धिस्ट होता अशोकाच्या काळामध्ये, संपूर्ण भारत अफगाणपासून, आताचा भारत म्हणजे एवढा छोटा नाही, अफगाणिस्तानपासून बर्मावरणापर्यंत, रंगूनपर्यंत भारत होता, श्रीलंकेतील अधिपत्य. तर बुद्धिस्ट कल्चर भेटते तुम्हाला जसं तिथे उत्खननामध्ये, त्याचं कारण ते आहे. तर ते होतात रिलिजियस मायनॉरिटीज, अल्पसंख्या.
यांची संख्या 10-11% आहे, 11.5%. ही आपल्या देशाची व्यवस्था आहे आणि आपला विषय होता की स्वातंत्र्याच्या 70-72 वर्षात ज्या देशाला आम्ही मातृभूमी मानतो, आम्ही कुठे आहे, किती भागीदारी मिळाली. तर पहिलं आहे शिक्षण. शिक्षण हे मूलभूत गरजेचं आहे. अन्न वस्त्र निवाऱ्यापेक्षाही तुम्हाला जास्त आवश्यक आहे, पण लोक त्याला महत्व देत नाही. कारण तुम्ही जर जनावर पोट भरतेस ना, माणूस नाही भरू शकतो. परंतु शिक्षण आहे ना, तो माणूस होतो. शिक्षण नाही तर त्याचं जनावर करते. म्हणून ब्राह्मण पहिला हाताला शिक्षणावर मारते आणि दुसरा पोटावर मारते. कारण शिक्षण नाही म्हणजे माईंड नाही, आणि पोटात दाणा नाही तर तुम्हाला घाणा येणार. कारण ज्याच्या पोटात दाणा नाही त्याच्या घाणा येत नाही. म्हणून ते पहिले तुम्हाला शिक्षण बंद करते आणि मग रोजगार बंद करते. कारण ज्याच्याजवळ ताकद नाही तो विरोधात गुलामगिरीच्या विरोधात उभं राहू शकणार. म्हणून महात्मा फुले म्हणतात की ज्या दिवशी मनुष्य गुलाम होतो त्याचे अर्धे सद्गुण निघून जातात. होमरचं स्टेटमेंट त्यांनी सांगितलेलं आहे. मित्र हो, मग पोट भरणाऱ्या माणसाला कायले नीती म्हणते आणि कायले सद्गुण म्हणते नाही. जो दिल त्याने 100 दिवस उपाशी ठेवा आणि 1 दिवस जो जीव घालते त्याला तो देव मानते. पण त्याला एवढी अक्कल नाही का, ज्याने मला आज जीव घातला त्यानं 100 दिवस उपाशी ठेवलं, हे त्याला अज्ञानामुळे माहीत नाही. तर ही भारताची स्थिती ब्राह्मण बरोबर. तर मित्र हो, आता आपला विषय आहे की पहिला आहे शिक्षण. या शिक्षणाची काय अवस्था आहे. महात्मा फुल्यांनी 12-14 वर्षापर्यंत शिक्षण कंपल्सरी दिलं पाहिजे म्हणून लिहून ठेवलं 150 वर्षापूर्वी. आज 150 सोडले, स्वतंत्र भारताला 72 वर्ष झाले, तेव्हाही सुरू झालं असतं तर आज मरणेवाला मनुष्य अशिक्षित राहिला नसता, 100% साक्षर झाला. आज दुःख आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन हे रामागोम्याची मला लिहिता आणि सही करता येणाऱ्या ब्राह्मण साक्षरता नसतात. जसे अर्थव्यवस्थेमध्ये 22 रुपये कमावणाऱ्याने गरीब नाही म्हणते, हास्यास्पद स्टेटमेंट देतात लीडर लोक. भीक मागणे हा बी एक उद्योग आहे म्हणते, रोजगार आहे. 10 करोड लोक भीक मागतात ते त्यांना गर्व वाटते ब्राह्मणाला. आमच्या मंदिरात भीक मागतात आणि तो अंदर घेते ते दान आणि त्या मंदिराच्या बाहेर जो मागते ते भीक. गोष्ट एकच आहे, देवाने दिलेलं असतं तर तुम्ही देवाला नाही मागत, तुम्हाला कोण मागते तो. म्हणजे तो पुजारी बी तुम्हालाच मागते आणि भिकारी बी तुम्हालाच मागते. अरे मी एवढा मोठा देव आहे तर त्या पुजाऱ्याला देवाला काय ना. एवढी साधी अक्कल जाणेवाल्याला नाही आहे, कारण त्याचा सेन्स तोडून टाकलेला आहे. नुसतं म्हणून बाबासाहेब म्हणतात की नुसते कपडे घातल्याने माणूस माणूस होत नाही. ते तर पोळ्याच्या दिवशी बैलाला धूल पांघरली तर ते आपल्यापेक्षा सुंदर दिसतात. माणसांची पोळी ओळख हे डोक्याला होत असते, माईंडला असते. ते माइंड नाही आहे, नुसते आम्ही कपडे घालतो असो. तर मित्र, शिक्षणाची काय अवस्था आहे. आज वैज्ञानिक दृष्टिकोनातून 65% लोक निरक्षर आहे. हे पर्सेंटेज तुम्हाला खूप जास्त वाटते. वैज्ञानिक दृष्टिकोन महत्वाचा आहे. नुसतं नाव लिहिता येईल आणि सही करता येईल याला काही साक्षर नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनाचं शिक्षण म्हणजे काय, तर ते युनोची व्याख्या आहे की माणूस म्हणून जगण्यासाठी. ही महात्मा फुलेची व्याख्या जी युनोनं घेतलेली आहे. काय म्हणतात, माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टीची ज्याला जाणीव असते त्याला त्यांनी शिक्षित म्हटलेलं आहे. तुम्ही एम ए आहे का, PhD आहे नाही विचारलं. माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टीची जाणीव असेल तर तुम्ही शिक्षित आहे आणि जे तुम्हाला पाहिजे ते उपलब्ध आहे आणि तुमच्यात सामर्थ्य आहे मिळवण्याचं, तर तुम्ही स्वतंत्र आहे ना तर गुलाम आहे. तुमच्यात तुम्हाला विचारायचं आहे काय, तुम्ही स्वतंत्र आहे की गुलाम आहे. काय तुमच्यात तुम्हाला जाणीव आहे, काय तुमच्यात स्वातंत्र्य आहे म्हणजे सक्षम कॅपेबिलिटी, काय तुमच्या तुम्हाला जे पाहिजे ते उपलब्ध आहे, नसेल तर तुम्ही गुलाम आहे. तर मित्र, महात्मा फुल्यांनी सांगितलं, सॉरी सायंटिस्टनी 65% लोक, हे कोण लोक आहेत. जर याचा अभ्यास कराल तर या रेषेच्या वर जे 15% लोक आहेत यामध्ये हे लोक नाही, यांच्यामध्ये 100% साक्षरता आहे. तर या रेषेच्या खाली जो 85% समाज आहे, या 85 मधला 65% लोक निरक्षर आहे. का, कारण भारतामध्ये 5-6 लाख खेड्यांमध्ये हा शेती मजदूर आणि शेती व्यवसाय हा समाज जगतो आहे. त्याच्याजवळ शिक्षणाचं साधन असेल तर त्याची परिस्थिती नाही. कारण समाज व्यवस्था अशी बनवलेली आहे देश चालवण्यासाठी का हेच तुम्हाला चेने खाऊन द्यायचे नाही आणि जास्तच गोमळले तर चेन्याचं टोपलं मांडायचं पण दात पाडून टाकायचे, म्हणजे देवणी नाही खाल्ले पाहिजे. हे जे शिक्षण क्षेत्रात आता जेवण द्या अमुक द्या सारी शक्ती त्याच्यात शिकवायचं बिलकुल नाही. कारण त्यांची इच्छाच नाही आहे की तुम्ही शिकले पाहिजे. बोलवलंतरचं पुस्तक वाचा तुम्ही, त्याच्यात काय लिहून ठेवलं. आम्ही फक्त कोथ्या पुराणाच्या हनुमानच्या आरत्या वाचतो आणि मारे सांगतो निवाड पळपळ पाय मला कशा येते, पाय मला कशा येते. अरे जे वाचत बाबासाहेबांनी संविधान दिलं ते वाचत नाही. ब्राह्मणांनी आपल्या धर्म कोथ्या फेकल्या, ते संविधान वाचून जज झाले, सायंटिस्ट होऊन राहिले आणि आम्ही त्यांना फेकलेले धर्मग्रंथ आपल्या घरी वाचतो. आपल्या खोपड्या खराब करायचं, आम्ही काय म्हणून राहिलो. ब्राह्मण जरी विचार करत होते आपल्या घरी सांगण्याचे तात्पर्य हे
की 65% लोक आम्हाला संविधान वाचावं लागेल जर आम्हाला ऍडमिनिस्ट्रेशन व्हावं लागेल तर 65% म्हणजे राहिले 20. या 20 मध्ये जर पुन्हा तुम्ही सर्वे कराल तर 20 मध्ये 15 लोक असे आहे जे पुस्तक वाचते पण काय वाचते तेच समजत नाही, सारा डोक्याच्या वरून नॉन मॅट्रिक आहे, पुस्तक वाचते याला काढू काढतो काय करतो. मग राहिले फक्त 5. हे 5 लोक त्याला समजते पण करत काहीच नाही, नुसते टीव्हीचे सिरियल पाहत राहते हलकट आणि तिथून बोर झाले का पांढऱ्यावर गुटके खायला जाते आणि तिथं मार न्यूज वगैरे एखादी घेऊन त्याचं नेते लोकांना शिव्या देत राहतात, चाले व्हायचे चाले व्हायचे, करत काहीच नाही. आपल्या घरी येऊन पुन्हा बायकोसोबत टीव्हीचे सिरियल सुरू. तर 5% आणि 1% माणूस असा आहे, 1% जो महाविद्यालयाच्या दरवाज्यात उभा आहे. मग एम ए पी एच डी झालेले बोचार मोर्चालाही आणि तिथेही त्याची फजिती झाली. कारण भारताच्या युनिव्हर्सिटीत नाव विश्वविद्यालय पण विश्वाचं ज्ञान अजिबात देण्यात येत नाही. आता अर्थशास्त्रात एम ए झालेल्या विद्यार्थ्याला जर तुम्ही विचाराल तर बाबू तुला नोकरी का मिळत नाही तर तो अर्थशास्त्र नाही सांगा माझ्या नशिबातच नोकरी. म्हणजे भारतीय युनिव्हर्सिटीने त्याला अर्थशास्त्र कमी शिकवलं आणि नशीब जास्त शिकवलं म्हणून त्याची फजिती झाली. जर त्याला खरोखर अर्थशास्त्र शिकवलं असतं तर जपानमध्ये मुर्दे घालायला जागा नाही, ते लोक मुर्दे जाळत नाही, त्याचं जिवंत माणसाला रिझर्वेशनची गरज नाही, त्याचं 5-5 गाडण्यासाठी रिझर्व 5-5 मुर्देचे लोक एका वेळी गाडतात. त्याने राहण्या जमीन नाही आहे, कुंडीत टाकायला ते माती विकत घेतात, पाण्यावर राहतात, दरवर्षी भूकंप त्यांच्या देशात, पण त्यांच्यात थोडं राष्ट्रप्रेम आणि माणुसकी आहे तर ते लोक जगाला कर्ज देऊन राहील. आम्हालाही त्यांना मोदीने बुलेट ट्रेन पाठवली. ज्या देशात ज्यांच्याजवळ काहीच नाही ते जगाला कर्ज देऊन राहिले आणि आमच्या देशात सर्व वाया चाललं, इथला कष्टकरी स्वतःचं पोट भरू शकत नाही हे अर्थशास्त्र इथल्या एम ए कोणाला माहिती नाही. का माहित नाही, कारण त्याला लहानपणापासून शिकवण्यात आलं मुकद्दर से ज्यादा और समय से पहिले किसी को कुछ. त्याच्या बुद्धीला सडवलं, त्याच्या बुद्धीला विकसित नाही केलं. विज्ञान काय सांगते, किसी चीज लाट मारे, महात्मा फुले म्हणे असं शिक्षण द्या की मनुष्य लाट मारून त्याचं पाणी काढलं पाहिजे. किसी चीज को करो तो विकसित होगा, ना हो तो वैसे रहेगा सड जाए. निसर्गाचा नियम आहे, कोणती वस्तू निर्माण होते वाढते आणि नष्ट होते यालाच गॉड सायकल म्हटलेलं आहे. पण भारतीय लोकांना गॉड कायले म्हणते हे माहित नाही, ब्राह्मण त्याच्याकडे जो दगड उभा करते त्यालाच तो गॉड. इतकं माइंड त्याचं जमून टाकलेला विकृत केलेला आहे. मित्र ईश्वर फार सुंदर चीज आहे, तुम्ही बसा दिवसभर, तुम्हाला आता तुम्हाला वाईट वाटत असेल पण जेव्हा मी आमच्या संतांनी जे धर्म ईश्वर अध्यात्म दिलं ते तुम्ही ऐका, तुम्हाला वाटेल की आम्ही कुठं आहोत. मी तुम्हाला काय सोडायचं नाही सोडायचं नाही आग्रह नाही, ते तुमच्यावर सोडवतो तुम्ही, पण तुम्ही कमसे कम आम्ही निशाणीच्या कोणत्या पायरीवर आहो आणि स्लॅबवर जायची इच्छा असेल तर काय केलं पाहिजे त्याचं डिसिजन घेऊन तुम्ही जा. तर मित्र हो, शिक्षणामध्ये ही अवस्था आहे की 65% लोक निरक्षर आहे आणि जे 35% लोक जे शिकले आहेत ज्याच्यामध्ये हे सुपर शिकलेले लोक आहे यांनी देशाचा सत्यानाश केलेला आहे. कारण जेवढे जास्त शिकले तर या देशाची अनपढ गवार लोकांनी देशाला नुकसान नाही केलं, जे स्वतःचं पोटच भरू शकत नाही ते बिचारे देशाला काय नुकसान करतील, मग देशाला कोण लुटून राहील नुकसान. जेवढे जास्त शिकले तेवढे जास्त हरामखोर निघाले. त्याचं कारण काय, महात्मा फुल्यांनी लिहून ठेवलं आहे की विद्येविना मती जाते पण कुविद्येनं मती बिघडते. कुविद्या भारतामध्ये आज ज्ञान देण्यात येत नाही, कुविद्या देण्यात येते ते कशी मी तुम्हाला समजून सांगतो. मी शिक्षणावर जास्त बोलत आहोत बाकीच्या विषयावर, कारण बेसिक जे रूट आहे भारताच्या गुलामीचं, कारण भारताची समस्या गरिबी नाही आहे, भारताची समस्या गरिबी नाही आहे, गुलामी आहे, ती मानसिक गुलामी. गरिबी ही त्याचं बाय प्रॉडक्ट आहे. म्हणून महात्मा फुल्यांनी गरिबीवर पुस्तक नाही लिहिलं, गुलामगिरी लिहिली. बाबासाहेब आंबेडकरांनी गरिबाला गरिबीची जाणीव करून द्या असं नाही म्हटलं, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या तर तो बंड करेल. म्हणून आमच्या महापुरुषाने गरिबीसाठी का तुम्ही आता पोट नाही भरत तर तुम्हाला काही कपडे लागते हा संघर्ष नाही केला, तुमच्या धमकीचे तुम्ही ते स्वतः पालट पकडा लागता शत्रूचे. तुम्ही गुलाम आहात म्हणून तुम्हाला जसं ठेवलं तसं राहतात. आणि म्हणून आपला जो विषय होता शिक्षण, महात्मा फुल्यांना कोणतं शिक्षण अपेक्षित होतं ते रामागुमे तिने लिहिता येत नाही. तर मित्र महात्मा फुले काय म्हणतात की या निसर्गामध्ये त्यांनी निर्मिक म्हटलेला आहे, तुम्ही ज्याला ईश्वर म्हणता देव भगवान हे सगळं त्यांनी रिजेक्ट केले आणि निर्मिक त्यांनी म्हटलेला आहे. निर्मिक की या निर्मिकाने तुम्हाला ईश्वर मानू नका असं त्यांनी म्हटलंच नाही.
या निर्मिकाने या पृथ्वीवर अनेक जीवजंतू प्राणी निर्माण केलेले आहे आणि प्रत्येकाला जगण्यासाठी काही विशेष गुण अवयव दिलेले आहे. कोणाला शिंग दिले रक्षणासाठी, कोणाला उडण्यासाठी पंख दिले, कोणाला शिकारीसाठी दात दिले, कोणाला उड्या मारण्याची कला दिली, कोणाला नख दिले, पण माणसाला काही दिलं नाही. मग माणसाला काय दिलं? तर माणसाला फक्त बुद्धी दिली, परंतु या बुद्धीच्या उपयोगाने तो या सर्व याचा कंट्रोल करून सत्याचा शोध घेऊ शकतो, तो स्वतःच रक्षणही करू शकतो, आपली प्रगती करू शकतो. तर महात्मा पुढे काय म्हणतात, जेव्हा मनुष्य जन्म घेतो तेव्हा त्याची बुद्धी न्यूट्रल राहायचे, झिरो बुद्धी झिरो राहत. आणि मग या बुद्धीला कुणीकडे न्यायचं, अंधारातून अंधाराकडे न्यायचं की उजिरातून उजिराकडे न्यायचं, हे ज्या वातावरणात त्याचा जन्म होते त्याच्यावर अवलंबून असते. ही बुद्धी न्यूट्रल असते. जसं गाडी, कोणतीही गाडी तुमच्या घरी गाडी आहे ते न्यूट्रल मध्ये स्टार्ट होत नाही, सॉरी न्यूट्रल गिअरमध्ये स्टार्ट होत नाही, त्याला पहिले स्टार्ट करायला न्यूट्रल, मग ती मागं न्यायची की पुढे न्यायची, तुम्हाला गिअर शिफ्ट करावं. असंच आहे ना, माझ्याकडे गाडी नाही आहे. त्याच्यात मनुष्याला पॉझिटिव्ह कडे न्यायचं का निगेटिव्ह, त्याचा गिअर शिफ्ट, बुद्धी झिरो राहते. आणि मग त्यांनी एक ई लाईन दिलेली, ई लाईन म्हणजे एज्युकेशन लाईन. आजकाल इलेक्ट्रॉनिक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे दोन प्रकारचे, हे जर पॉझिटिव्ह म्हणजे विचार करणे आणि निगेटिव्ह म्हणजे विश्वास ठेवणे. पॉझिटिव्ह इकडं मानव इकडं जाण नो आणि इकडं बिलीव्ह. इकडं प्लस पॉझिटिव्ह म्हणजे प्लस वन, प्लस टू इकडं प्रगती होत जाते, प्लस थ्री इकडं मायनस वन मायनस टू मायनस अंतर वाढत जाते. म्हणजे 10 रुपये तुमच्या खिशात असणे ना 10 रुपये कर्ज असणे, प्रश्न 10 पण गॅप 20 जाते, है की नाही? तशासारखं आहे. तर जेव्हा तुमची बुद्धी जाणवामध्ये टाकल्या जाते टू नो नो से नॉलेज, तेव्हा तुम्ही विचार करून प्रयत्नवादी प्रयोग अंदाज अनुमान तर्क करून सत्याचा शोध घ्या. आणि जो मनुष्य सत्य शोधतो तो वाहत्या पाण्यासारखा सरळ चालतो, त्याची कोणतीही शक्ती तन्मधन वाया जात नाही, तो आपली जसं विमान कसं धावपट्ट झेप घेते तसे तो प्रगती करतो. परंतु जो मनुष्य मानव थेरीमध्ये टाकला, मग मानव म्हणजे विश्वास, जो विश्वासात जगतो मानव त्याच्या बुद्धीचा उपयोग केला जात नाही, तर मग त्याच्यामध्ये भावना निर्माण होतात. मानवामध्ये भावना, आस्था, श्रद्धा. आणि जो मनुष्य सतत भावनेमध्ये जगतो त्याची बुद्धी भ्रमिष्ट होते, ता म्हणजे फ्यूज होते, फ्यूज. कारण ब्राह्मण तुम्हाला एकच एक गोष्ट बार बार का करायला लावते, तुम्हाला 1008 फुलबत्ती करा, 1008 बेल वा, कारण त्याच्यात बुद्धी फ्यूज होते, बुद्धीचा उपयोग होत नाही. आणि मग जो मनुष्य भावना होतो आभासात जगतो, आभासात जगतो, आभास. आभास म्हणजे काय, तर जे आहेच नाही ते आहे असं समजून जगा. आभास तसं आभास म्हणजे जसं तुम्ही सिटीज पाहता, तुम्ही अंधे नाही, पण जेव्हा तुम्ही गावाच्या बाहेर टेकड्यावर गेले तर तुम्हाला पृथ्वी आणि आकाश टेकलेलं दिसते, त्याला आपण सिटीज म्हणतो. का दिसते? जेव्हा तुमची दृष्टी संपते, तुम्ही अंधे नाही पण दृष्टीची रेंज असते 4 किलोमीटर 5, जेव्हा तुमची दृष्टी संपते तेव्हा तुम्हाला क्षितिज येत आभास दिसते, जे आहेच नाही. जर तुम्ही प्रयत्न करून चालून पाहिलं तर ते अंतर तेवढंच आहे, कारण पृथ्वी कुठे टेकली. तसंच सायंटिस्टने म्हटलं आहे की जेव्हा मनुष्याची विचारशक्ती संपते तेव्हा त्याला ईश्वराचं त्याच्या डोक्यामध्ये आगमन होते, का कोणीतरी सृष्टी द्यावा. जबकि ईश्वर जसं क्षितिज नावाची चीज नाही, तसं ईश्वर नावाची चीज नाही. ईश्वर हे मनुष्याने फुलस्टॉप देण्यासाठी, जसं म्हणतो ना देव जाणं, कोणी देव मनुष्य जाणत नाही की तुम्ही जाणू शकत नाही, ईश्वर जाणं. तर त्यांनी ईश्वर त्यांनी जाणत आभास निर्माण केला. आणि मग जेव्हा तुम्ही एक वेळा आभासी वातावरणात जगणं त्या स्वीकारलं, मग तुम्ही कितीही शिकले, MA PhD जरी झाले, तरी जर तुम्ही कोणा खुट्याने बांधले तर तुमच्या PhD अर्थ नाही. कारण तुम्ही त्या आभासी वातावरणात जरी PhD केली, त्या PhD अर्थ आहे परमनंट हेड डॅमेज. इकडे डॅमेज होते, परंतु तुम्ही जर जाणव थेरी, तुम्हाला वाटलंच असेल का मी PhD केली, पण काय काय PhD करता तुम्ही? महाभारतामध्ये PhD करता, जे ऑलरेडी काल्पनिक साहित्य आहे, पोतभर भूस उपनाचा आणि पसाभर दाणे दाखवायचे ना, म्हणा का पहा मी शोधलं मनामध्ये डॉक्टर, है की नाही? तर असे डॉक्टर पाहिजे 15 खूप असतात, पण ते धरणीवर भारायचे देशासाठी काहीच करत नाही, ते काही नवीन काही निर्माण करू शकत नाही. तर जे आभासी वातावरणात जगतात,
मानव थेअरी, परंतु जे जानव थेअरी मध्ये जगतात ते त्यांचं माइंड डॅमेज नाही होत, डेव्हलप होते. आणि एवढं डेव्हलप होते का ते जे पीएचडी करतात त्या पीएचडी मध्ये फॉरेज डेव्हलप होते. फॉरेज काय आहे तर पहिले त्याचं हेड डेव्हलप होते, हेड डेव्हलप झाल्यामुळे हार्ट डेव्हलप होते, क्लिअर असतो तो माणूस, क्लिअर अनकॉन्शियस नाही राहत, क्लिअर. आणि हार्ट डेव्हलप झाल्यामुळं हेल्थ डेव्हलप होते, त्याला कोणतीच बिमारी येत नाही, नो हार्ट अटॅक, नो डायबिटीज, कारण त्याला काय करायचं नाही करायचं तुलत. आणि ज्याचं हेड हार्ट आणि हेल्थ डेव्हलप होते तो मनुष्य अविखव बनून जगू शकत नाही, धरणीवर भार बदलत नाही, त्याचे हँड डेव्हलप होतात आणि तो कर्तृत्ववान होतो आणि तो कोणत्याही क्षेत्रात गेला तरी आपला समाज, व्यक्ती आणि देशासाठी कामाचा बनतो, हे धरणीवर भार. तर मित्र, अंधाराकडून अंधाराकडे आणि ब्राह्मण वर्गाने पहिले शिक्षण बंद केलं हजार वर्ष, आणि जेव्हा देण्याची वेळ आली, कारण ते आता संविधानाला म्हणू शकत नाही, त्यांनी निगेटिव्ह शिक्षण देणं सुरू केलं आणि जेवढे जास्त शिकले तेवढे जास्त निकृष्ट. अमेरिकेमध्ये एक सायंटिस्टने म्हटलं आहे की एक म्हणजे भारतातले लोक किती चोर आहे, एक ते म्हणतात की अज्ञानी चोर, एक अज्ञानी चोर मालगाडीतला थोडा माल चोरून नेतो ज्याला पोलीस पकडतात, पण ज्ञानी चोर पुरी मालगाडीत चोरून नेतो. आणि मेरिटवाले एवढे बहादर आहे का ते मालगाडीत टाकण्याचा काढण्याचा मूर्खपणा करत नाही, ते टाकायच्या अगोदरच गायब करते. तर भारतामध्ये एवढे मेरिटवाले चोर आहे की ते कागदावर करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करून राहिले, हे काही आपले लोक करून राहिले का ज्याने खाल्लं. तर भारताची शिक्षण व्यवस्था अशी आहे भोकम पट्टी, टुडेज एज्युकेशन इज ओनली शार्पन द मेमरी, ओनली इन्फॉर्मेशन, नॉलेज नाही, ओनली इन्फॉर्मेशन, मेमरी शार्पन, रातभर अभ्यास करून परीक्षा द्या कशासाठी, तर पर्सेंटेज. आणि मग भारताची अवस्था काय, तर ज्याला जास्त पर्सेंटेज मिळते रातभर भोकम पट्टी करून त्याला मेडिकल इंजिनिअरिंग मध्ये मोठ्या मोठ्या दिसत पाहिजे ऍडमिशन मिळते, मग त्याच्यापेक्षा कमी पर्सेंटवाल्याला ऍडमिशन नाही मिळत, तर तो काय करते आपला बी ए ग्रॅज्युएट करून आय एस युपीएससीच्या परीक्षा करून तो ऍडमिनिस्ट्रेटर जातो आणि तो जास्त मार्कवाल्या तो जो पावर आहे ना एका कलेक्टरच्या हाताखाली कितीतरी इंजिनियर डॉक्टर. पुन्हा म्हणजे ती गोष्ट जे थर्ड क्लास मध्ये पास होतात ते पॉलिटिक्स मध्ये जाते, ते लीडर बनते, हे वरचे दोघं हुशार त्याच्या हाताखाली काम करतात. आणि त्याच्यानंतर जे पासच होत नाही ते गुंडागर्दीमध्ये येते लीडर, त्याला घाबरते. आणि मजेची गोष्ट जे कॉलेजमध्येच जात नाही, ज्याने कधी परीक्षा नाही दिली, ते गुवा बाबा महाराज महादेवी बनते आणि हे सारे वरचे भारतातले हुशार त्याच्या पाया पडतात. म्हणजे आसाराम बाबू असो, कामू बाबू असो, तुमचा पंतप्रधानही पाया पडते आणि मोहन भागवत बी आसारामच्या पाया पडताना मी पाहिलेले आहे, तो नाटक म्हणून पडत असेल नंतरचा. तर सातव भारतातील शिक्षण अवस्था ही आहे. आणि म्हणून सायंटिस्टने म्हटलं की किसी देश को अगर बर्बाद करना है तो बॉम्बस्फोट करने की जरूरत नहीं, आतंकवाद की जरूरत नहीं, शिक्षा नीति घटिया कर दो, देश अपने आप बर्बाद हो जाता है. आणि ब्राह्मणाने हेच केलं. का केलं? कारण ब्राह्मणाला माहित आहे की मूर्ख लोकांवर जास्त दिवस राज्य करता येते. महात्मा फुलेने म्हटलं आहे मूर्ख लोकांचं शोषण करता येते, मूर्ख लोकांना गध्यासारखं सेवेसाठी बैलासारखं जवाबदारी लावता येते, ज्ञानी लोकांसोबत तसं करता येत नाही, ज्ञानी लोकांना सन्मान आपला गौरव लावा लागते आणि ब्राह्मण त्याला मंजूर नाही. आणि म्हणून त्यांनी या देशात सतत मूर्ख लोक निर्माण व्हावे यासाठी त्यांनी ही व्यवस्था केली. आणि त्यासाठी स्त्रियांना पहिले गुलाम बनवलं, कारण स्त्री हे पुरुषाची प्रथम गुरु आहे, गाईड आहे. जर स्त्री बहार राहिली तर बहार कुठे पद आली, आणि स्त्री जर छत्री राहिली तर शिवाजी सारखे जिजाऊ सारखी स्त्री जर छत्री आली तर एका जिजाऊनी दोन छत्रपती निर्माण केले, कारण स्त्री ही पुरुषाची प्रथम गुरु, ती संस्कार मुलांचं माइंड बनवणारी पहिली जी आहे ते ती आहे. म्हणून ब्राह्मणाने पहिला हातोडा तिचा काही गुणा नसताना स्त्रिया मारला, ते आपण इतिहास मध्ये मी नंतर येईल मित्र. तर आपण पुढे जाऊ. शिक्षणाची ही अवस्था आहे, 65% लोक निरक्षर आहे आणि जे शिकले ते चुकीच्या शिक्षणामुळं, गलत शिक्षण करून ते देशाला मारक नाही तर घातक झालेले आहे मित्र. आणि म्हणून आज आपण अंधाराकडून अंधाराकडे चाललो की उजिराकडून उजिकडा. आणि ब्राह्मण तुम्हाला आशीर्वाद जगवतो आभासामध्ये, आभासामध्ये जगून तुम्हाला काय सांगते मोठा येल पडून, तमसो मा ज्योतिर्गमय, म्हणजे हे मा तू ये आणि आम्हाला अंधारातून उजेडात घेऊन जा. बुद्धानं सांगितलं कोणती माय येणार नाही आणि तुम्हाला अंधारातून उजेडात घेऊन जाणार नाही, तुम्हाला स्वतःचा दीपक स्वतः बनावा लागेल. आत्त दीपक हवा, आपला दिया जलाव, अपना दिया जलाओगे तो उस प्रकार से दूसरे भी दूसरा दीपक जलोगे. तुम्हारा खुद का ही दिया बुझा हुआ है तो जो बुझा हुआ दिया दूसरों को जोत
नाही दे सकते, म्हणून तुम्हाला आता अंधारातून अंधाराकडे जायचं की उजव्यातून उजवीकडे जायचं आहे याचा विचार तुम्ही करा. शिक्षणाविषयी मी खूप काही बोललो, आपण पुढे जाऊ. मित्र, दुसरी भागीदारी आहे शासन प्रशासन म्हणजे सत्ता. सत्ता हा वाटण्याचा अधिकारी असतो, मूल्य ठरवण्याचा. यामध्ये भारतीय लोकांना किती भागीदारी आहे, संविधानामध्ये लिहिलं आहे जिसकी जितनी संख्या भारी समानता उसकी उतनी भागीदारी. मग ही भागीदारी नुसती याने सर्व क्षेत्रात शिक्षण शासन प्रशासन जमीन उद्योग त्याच्यातला सत्ता हे मेन असते, कारण वाटण्याचा तराजू, ज्याचा जो तराजू असतो तो वाटत करतो. जो किचनमध्ये असतो तो वाट त्याला पाहिजे ते खाते की नाही, किचनमध्ये असतो तो काय करते, मटण बनवलं म्हणजे हड्डे हड्डे लपून ठेवते, रस्सा रस्सा वाटते, संपलं संपलं म्हणते लोक गेला मस्त सुटवत राहते. ब्राह्मणांनी तसंच केलं, मस्त मोठे मोठे पद आपल्या जवळ ठेवले, कलेक्टर आयोग तुम्हाला आबूबाबू चपराशी संडास साफ करण्याचे देऊन बोलवून दिलं आहे की नाही. बाबासाहेबांनी संडास साफ करण्यासाठी रिझर्वेशन नाही दिलं. ब्राह्मण जिथं जिथं आहे तिथं तुम्हाला पोहोचलं पाहिजे. हे तर हजारो वर्षापासून तुम्ही करूनच राहिले काम आहे की नाही. मित्र, रिझर्वेशन म्हणजे काही भीक नाही, ते प्रतिनिधित्व. जसं बापाच्या इस्टेटीमध्ये सर्व मुलाला समान अधिकार राहतात, बाप ते मेरिटवाल्याला जास्त द्या आणि अनपडवाल्याला बिलकुल देऊ नका असं नाही म्हणत. तसंच सर्वांना नाही, तर हा मेरिटवाला काय करणं, स्वतः काही नाही त्याला अजून मारत. म्हणून रिझर्वेशन हे त्याचं वेगळं करून दिलेलं आहे, ताकी त्याला प्रत्येकाला भेटलं पाहिजे, त्यालाही तगडं होण्याची संधी मिळाली पाहिजे. कारण देश सर्वांचा, कारण काम तर गधे करते ना, घोडा तर नाही, घोडा तर फक्त मालकाला हिंडवते आणि दिवसभर चेने खाते, पण फायदा करण्यावाला कोण आहे, गधेच लोक आहेत. तर देश तर ते झालं आहे आणि त्याला गधा म्हणून जर तुम्ही त्याचं स्वतःचंही खाऊ देणार नाही, तर मग तुमच्या हुशारीला काय चाटायचं आहे का. म्हणून शाहू महाराज म्हणे मेरिट माय फूड. हुशार असाल तर आपल्या घरचे असाल, तुम्ही हुशार असून जर माझ्या समाजाला त्याच्या कष्टाचं खाऊ देत नाही तर काय तुमच्या हुशारीला चाटायचं आहे, मेरिट माय फूड. आज काही लोक सेव मेरिट सेव नेशन ते नाटकं करत आहे. अरे तुमच्यात जर एवढं मेरिट होतं तर हा देश तुमच्या उरावर बसायला एवढे आले कसे, हा देश एवढा दरिद्र कसा, मेरिट असता तुमच्यात हा देश चांदीसारखा चमकला असता. पण आपली नालायकी लपवतात ते लोक. विचारायला पाहिजे प्रश्न का, तुम्ही जर मेरिट होते तर 2000-5000 वर्षापासून गुलाम त्याच्यामध्ये हून रंग मुघल कसे आले, आणि तुमचे 4 हाताचे ना 12 हाताचे देव देवता भाले बिचवे घेऊन त्यांनी काय केलं, कोणासंग लढले ते, हे प्रश्न विचारला तुम्ही. कारण विचारायलाही बुद्धी पाहिजे, ज्याचा जो बुद्धीच नाही तो फक्त मुंडी हलवते. जसं नाकात येसण टोचलेला बैल किती ताकदवार असला तरी तो पार्लिमेंटमध्ये तसेच बैल आहे. म्हणून ते समाज आपल्याला वाटते का आपला आहे, पण तो समाजात आला तर आपला बनते आणि पार्लिमेंट गेला म्हणजे तो आपल्या मालकाचा बनते. कारण त्याला माहीत आहे का जर याच्या विरोधात बोललं तर आज तिकीट तरी दिन उद्या मला निवडणूक उभं नाही करणार. आणि म्हणून हे डुप्लिकेट लीडरनं आपला देश भरभर ब्राह्मण तर नंतर, पण आज तुमची ही अवस्था तुमच्या समाजाच्या नेत्यांनी केलेली आहे. त्यांनी आपल्या 7 पिढीचं कमावलं, पण तू सामान्य माणसाला मिळू देतो त्याचा विचार आज करणं. नुसतं ब्राह्मणाला शिव्यासाप देऊन काही उपयोग नाही, छोटं आहेच हरामी, पण आम्ही त्याला खांद्यावर घेऊन नाचणार आहे तर आम्ही आहो ना. मित्र, याचा बी विचार करणं जरुरी आहे. सत्ता, मी एवढं परफेक्ट बोलतो कारण मला काही तुम्हाला व्होट मागायचे नाही, मी लिडरशिपमध्ये नाही, मी सोशल वर्कर आहे. माझं काम आहे तुमचं दुःख वेदना शत्रुमित्राची जाणीव करून देणं, तुम्हाला वाचाय करायचं तुम्ही ठरवायचं. तर सत्तेमध्ये काय भागीदारी आहे, तर हा जो ब्राह्मण आहे याला यांनी 70% ऑफिशियली घेतल्यानंतर आता रिझर्वेशन पुन्हा त्यांनी स्वतःसाठी करून घेतले. म्हणजे संविधानात ज्याच्यासाठी आहे त्याने देऊनच नाही राहिले 70-72 वर्ष, ते मोर्चे काढून राहिले आयोगावर आवत, पुन्हा एक फेकते आयोग दुसरा बनवते, त्याला देऊन नाही राहिले, त्याच्या तोंडाने पानं पुसून. आणि यांना संविधानात नसूनही 10% काय जातीच्या नावानं देऊन राहिले, कोणाने काय ते सर्व तमाशा बनवला, संविधानाला ते बेअसर करून राहिले. असो तर 70% त्यांनी पॉवरच्या पोस्ट तर 90 आहे, कलेक्टर हे 70 तर जनरल आहे, क्लास 3 क्लास 4 पासून लंगडे लुले करू, पण 90% कलेक्टर जज वगैरे 100% ते लोक आहे. आपण 70 जरी पकडले तरी किती झाले, संख्येच्या संख्या 3.5, संविधान सांगते का यांना 3.5% भागीदारी पाहिजे. यांनी 70 म्हणजे संख्येच्या 20 गुणा जास्त, 3.5 गुणला 20 पट जास्त त्यांनी खाल्लं, कारण ते किचन म्हणजे आहे 70 म्हणजे किचन. तर ह्या 20 गुणा 20 पट जे खाल्ले हे कोणाचे खाल्ले, खालच्या लोकांचे खाल्ले. आम्ही बघतो एकामेकावर शेड्यूल काढले रिझर्वेशन आणून आम्हाला भेटत नाही. अरे तुमचे अधिकार तर यांनी खाल्लेच नाही, यांचं यालेच नाही भेटलं, तर तुमचे काय खाणार आहे, तुमचं सारं इकडे गेलं. आणि आम्ही SC च्या मागाला आपण मुसलमानाच्या माग करतो, भ्रामक शत्रू पाहिजे, जो असली शत्रू आहे त्याला तुम्ही पाया पडता. असो त्यानंतर क्षत्रिय हा फ्युडल लॉर्ड राजेशाही भोगलेला जमीनदार
पण यांनी सत्तेमध्ये 6% भागीदारी अर्धी जास्त घेतली. त्यानंतर खाली आलो वैश्य गांधीजींचा समाज, हे उद्योगामध्ये 90% उद्योग यांच्या कब्जा आहे, परंतु सत्तेमध्ये 100% भागीदारी 6 पैकी 6. मग पुन्हा खाली आलो ओबीसी, हा भारताला पोसणारा समाज, टेक्निकल माणूस लोहा सुतारापासून सर्वे हा निर्माण करतो, तर याला 52% बाबासाहेबांनी 52% अधिकार पाहिजे. जनगणना तेव्हा करायला सांगितली, अजून करून नाही राहिले, कारण जनगणना केली तर वेगळं द्यावं लागेल, वेगळं बजेट, अर्ध बजेट त्याचं, पण त्याला ध्यान यायला आलं म्हणून त्याला सामूहिक ठेवते. जाणून बुजून पहिला कायदा त्यांनी ओबीसीच्या जनगणना बंद करण्याचा केला, जबकि इंग्रज लोक दर 10 वर्षाने जनगणना करायचे. पण ब्राह्मण जसंही नेहरू गव्हर्नमेंट आला, पहिला हातोडा मारला ओबीसीवर, कारण त्याला माहिती आहे का हा ओबीसी इतका मूर्ख आहे, याच्या ढुंगणार लात मारली तरी हा गेतुलीसारखा आपल्याला सोडायला तयार नाही, कारण त्याला माहिती आहे का याच्या स्वतःची बुद्धी, हा हवेनं कचरा जसा जाते इकडून हवाली तर इकडून, तिकडून हवाली तर तिकडून, पावसाला तर सडते, अशी ओबीसीची अवस्था आहे, कारण त्याचा मेंदू काढून घेतलेला. तर मित्र खाली आलो ओबीसी, याला 52% भागीदारी, पण आज मंडळ आयोगामध्ये 27 दिलं, त्याच्यातूनही खिस काढून कोणी 19 तर कोणी काय काय त्याचे ताल तोडून टाकले, आणि प्रत्यक्षात मात्र 5% भागीदारी आली. आणि जेव्हा मंडळ आयोग लागू व्हायची वेळ आली, तर त्यांनी खाजगीकरण, ना रहेगा बास ना बजेगी बासरी. जोपर्यंत तुम्ही नोकऱ्या मागत नव्हते तेव्हा काही अडचण नव्हती, पण जसंही ओबीसींना नोकऱ्या मागितला त्यांनी हातोडा मारला, खाजगीकरण देश बेचूस का, कारण त्यांना माहीत होतं का शेड्यूल कास्ट रिझर्वेशन मागते, त्याला संडास साफ करण्यात झाडू मारण्याची जागा दिली तर तो खुश होतो, परंतु ओबीसी तर संडास साफ करायला जाणार नाही, त्याला द्यावं लागेल तर आपल्या नोकऱ्या द्यावं लागल, कारण ओबीसी काय म्हणते, जर एखाद्या ओबीसीला म्हटलं का चाल म्युन्सिपाल्टीचा संडास साफ करायला जागा निघल्या भरफार, म्हणजे आत्महत्या करीन पण संडास साफ करणार नाही, कारण त्याच्या डोक्यामध्ये भुसा भरलाय, संस्कृती आपलं काम हागून भरवायचं आहे, साफ करायचं नाही की नाही. ही भारताची दरिद्र संस्कृती आहे, या देशामध्ये घाण करणे वाल्याने उच्च आणि घाण साफ करणे वाल्याने नीच, पण तुमची माय तर सर्वात नीच पाहिजे तुमची घाण साफ केली. ह्या बदमाशा या देशामध्ये आहे, म्हणून भारत दरिद्र देश आहे. ज्या दिवशी आम्ही श्रमाचा सन्मान करू, श्रम हे उत्पादक असतात, श्रम करू तेव्हा जो श्रमाचा सन्मान करेल तेव्हा भारत हा जपान झाल्याशिवाय राहणार. मित्र 5% फक्त त्याही खालच्या आबूबाबू चपराशीच्या नोकऱ्या त्याही हातपाय धरून पैसे देऊन पावरच्या पोस्टमध्ये ओबीसीने जागा नाही, पण त्याला काय सांगते अजून युक्तिवाद, आपल्या समाजात हुशार लोक नाही, कॉम्पिटिशनमध्ये येत नाही, आपल्याला आबूबाबू चपराशी ठीक आहे, म्हणजे आपले नेते सांगते हुशार नाही. जर आमचा तेली माई कुणबी समाजाचा माणूस सायन्स शिकून इंजिनियर होऊ शकतो, सायन्स शिकून डॉक्टर होऊ शकतो, तर कलेक्टर का होऊ शकत नाही, कलेक्टर व्हायला तर सायन्स शिकायची गरज नाही, पण का नाही, कारण त्याला संधी नाकारली, कारण कलेक्टरच्या आधी पॉवर राहते, डॉक्टरच्या आधी पॉवर नाही राहत, इंजिनियरच्या हाती पॉवर नाही राहत, तो 10 बाय 10 कमरेत प्रॅक्टिस करते मशीनमध्ये, हात कलेक्टर हा जिल्ह्याचा बादशहा राहते, आय एस ऑफिसरचं जे पॉवर राहतं कोणाला काय करायचं ते आता, म्हणून पॉवरच्या पोस्टपर्यंत तुम्हाला आम्ही हुशार आहोत, पण संधी, संधी म्हणजे काय, संधी म्हणजे जसं गावातल्या बाईला शहरातल्या मुलीला ज्वारीची भाकर करता येते, जशी खेळत येत असं ते काही मूर्ख आहे का, संधी नाही आहे. शिवाजी महाराज धावत्या घोड्यावर चढत होते, आम्ही खाली घोड्यावर नवरदेव आमचा घाबरते आहे की नाही, हौशीसाठी बसते आपल्या लोकांचा संधी महत्वाची आहे, जर आम्हाला संधी दिली आम्ही काही करू शकतो, पण त्यांनी संधी नाकारली, कारण पावर सर्वात जास्त संधी नाकारली ओबीसीला, कारण हा मेजर घटक आहे पण मोस्ट निग्लेक्टेड लिस्ट, कारण आम्ही ऑर्गनाइज नाही. दुसरा शेड्यूल कास्ट यांना रिझर्वेशन सुरू पासून, रिझर्वेशन आता सर्वांनाच मिळून राहिलं धीरे धीरे, पण यांना 1932 पुनर्प्याच नंतर स्पष्ट नाही कसं, कारण यांच्या बाबासाहेबांनी जगापुढे यांचं दुःख इंटरनॅशनल लेवलवर नेलं, आमचंही नेलं, पण आम्ही गांधीजीच्या मागं गेलो, उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ चाकरी, परिणाम काय झाला, उत्तम शेतीवाले भीक मागून राहिले, कनिष्ठ चाकरीवाले नोकऱ्या, मायाला पेन्शन, बापाला पेन्शन, आणि मध्यम व्यापार बनिया लोक मला मागले, आम्ही उत्तम शेतीमध्ये आता ते गांधीजीच्यामुळे आमची अशी अवस्था झाली, गांधीजीनं 60 वर्ष भारत मागून.